नमस्कार, मी विनायक गावस सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर सावंतवाडी मंडईतील अतिक्रमण नगराध्यक्ष संजू परब यांनी हटवलं आणि त्यानंतर या मंडईनं मोकळा श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही. यानंतर मात्र भाजी विक्रेते असतील किंवा तिथले स्टॉल धारक असतील यांच्यावरनं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी रडू लागल्या, राजकीय वातावरण टाकू लागलं आणि जे बाजारपेठेतलं महाभारत पुन्हा एकदा सावंतवाडीत घडलेलं पाहायला मिळालं. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज ही सर्व मंडळी आहे. आपल्यासोबत आहेत एक व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जे स्वतः एक व्यापारी आहेत, तसे पुंडलिक दळवी आपल्यासोबत आहेत, तसंच स्वराज्य संघटनेचे एक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत की ज्यांनी या विषयाबद्दल वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे. तर शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका अनारुजीन लोबो मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर भाजपचे प्रवक्ते केतन आजगावकर देखील भाजपची भूमिका मांडण्यासोबत आपल्यासोबत आहे. मी सर्वांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. पाहिलं तर एक आपला सावंतवाडीचा बाजार आणि सावंतवाडीतली मंडई यातलं जे अतिक्रमण हटवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणायला हरकत नाही की सावंतवाडीच्या बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला. आजची स्थिती आपण बाजारातली पाहतोय. मात्र यानंतर ज्या घटना घडत गेल्या, ज्या घडामोडी घडत गेल्या, त्यानंतर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा झालेले पाहायला मिळाले, राजकारण पेटलेलं पाहायला मिळालं आणि महाभारत, बाजारातलं महाभारत सर्व जनतेनं, सावंतवाडीकरानं आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियानं पाहिलं. मी सर्वप्रथम सर्वांना त्यांची भूमिका विचारणार आहे. 2 शब्दात प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी. मी प्रत्येकाकडे येणार आहे, प्रत्येकाला मी संधी देणार आहे. सुरुवात मी तुमच्यापासून करतोय. हा जो निर्णय झाला, या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे, तुमची काय भूमिका आहे? नमस्कार. सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्ह पूर संपूर्ण टीमला मी धन्यवाद देतो की एक व्यापारी म्हणून व्यापाऱ्यांच्या समस्या मांडायला मला इथे प्राधान्य दिलं आणि मला इथे बोलवलं, त्याबद्दल तुमचा सर्व तुमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमचं खरोखर धन्यवाद. एक मी एक व्यापारी म्हणून जर बघितलं तर जी आताची जी कारवाई आहे ती मी एक आपल्या माध्यमातून पालिका प्रशासनाला विचारू इच्छितो की जे आज कोविड म्हणजेच जे आपल्याला आता ही महामारीचं संकट आपल्याला ओढवलेलं आहे, ह्या संकटात सुद्धा ही कारवाई करणं गरजेचं होतं काय? एक आपल्या माध्यमातून मी एक पालिका प्रशासनाला एक हा एक प्रश्न विचारू शकतो. आणि एक व्यापाऱ्यांचा म्हटलं तर आता गेली 4 महिने जो व्यापारी वर्ग पूर्णपणे आपले व्यवसाय उद्योग जे काय असेल ते बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करून असो घरी बसून आपल्या पोटाला मुरड घालून अक्षरशः त्याने संपूर्णपणे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. आणि आता कुठेतरी ती त्याच्यात थोडंसं लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याबरोबर तो आपल्या रोजीरोटीसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठेतरी धडपडतोय, तोच आज पालिका प्रशासनाने त्याच्यावर अतिक्रमण हटावा करून जो उपासमारीचा त्यांना प्रसंग आणलेला आहे तो आपण कुठच्या धर्तीवर आणलेला आहे की याला खरोखर प्रशासनाचा किंवा जिल्हा प्रशासनाचा याला जिल्हा प्रशासनाने हे आदेश दिलेले आहेत का की बाबा ह्या कोरोनासारख्या महामारीच्या संकटात सुद्धा व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ येऊ देत, ही पालिका प्रशासनाची भूमिका आहे का? नक्कीच तुमची भूमिका लक्षात आलेली आहे, व्यापाऱ्यांची भूमिका तुम्ही मांडलेली आहे. सुनील पेडणेकरांना मी विचारू इच्छितो कारण प्रत्येक वेळी या बाबतीत आपण नेहमी आपली भूमिका जाहीर केलेली आहे, आपली कठोर भूमिका आपण मांडलेली आहे, काय तुम्ही सांगाल याबद्दल? नमस्कार. सुरुवातीला मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो की झोपलेल्या सावंतवाडीकडे तुम्ही जागे करताय. आज सावंतवाडी झोपली आहे, एकही सावंतवाडीकडे जागा नाही असं मला वाटतंय. एक ठराविक आपण राजकारणातली मंडळी बघितली ती सोडली तर सामान्य माणसांचं दुःख सामान्य माणसांनाच कळत नाहीये. मुळात भाजी मार्केट आणि संत गाडगेवी मंडई हे 2 वेगळे विषय आहेत. भाजी मार्केट म्हणजे संत गाडगे मंडई आणि गवत मार्केट हा वेगळा विषय आहे. हे गवत मार्केट कोणी उभं केलं हे आजच्या नगराध्यक्षांना, त्यांच्या नगरसेवकांना माहीत आहे का? त्याच्यासाठी रमेश पै जेजुरी नगरसेवक आहेत, या ठिकाणी आमचे रमेश पोंजे आहेत, असे जुने जे माजी नगरसेवक वसंत केसरकर आहेत, त्यांना विचारा आधी ह्या सावंतचा इतिहास काय आहे, नगरपालिकेचा इतिहास काय आहे, त्यांना विचारात घ्या, त्यांना विश्वासात घ्या, त्यांना विचारा आणि मग तुम्ही अशा कारवाई करा. कारण मुळात गवत मार्केट जे आहे हे त्यावेळी नगरपालिकेची आर्थिक स्थिती नव्हती म्हणून पंचायत समितीने ती इमारत बांधलेली आहे आणि त्यामध्ये मीठ, दोऱ्या, सूम, ते वतरे लोक आपला ते गोसावी लोक फण्या वगैरे होतात ते मडक्या, गवत, बांबू, बांबूची लाकडी वस्तू ह्या विकण्यासाठी ते मार्केट आहे. ह्याने जर भाजी मार्केट कोण ठेवलं आहे? आणि जे होते सूम वगैरे होते त्यांना काढले, मीठ वगैरे त्यांना काढले, ते वतरे लोकांचे दुकान एवढे कोण ठेवली? अरे आधी मुळात ते बांधलंय कोणासाठी हे ज्यांना माहिती नाही आणि ते कारवाई करतायत त्यांच्यावर. दुसरा विषय आला भाजी मार्केटचा. संत गाडगे मंडईमध्ये भाजी मार्केटचा काय लावायचा संध्याकाळी खाली करण्यात होतो. आता फुलवळ्यांची पक्की तिथे शेड मारले आहेत, असू द्या, लोकांना रोजगार मिळू द्या, आमचं काय म्हणणं नाही. कारण तेही लोक पैसे भरतात. ज्यांच्याकडून मी 60 रुपये 100 रुपये पैसे घेता, ज्यांच्यावर नगरपालिका चालते, ज्यांच्यामध्ये तुमच्या गाड्या चालत आहेत, AC गाड्या,
त्या भाजीवाल्यांवर कारवाई करून तुम्ही नगरपालिकेचं उत्पन्न नाही का बुडवत? आज या कारवाईमुळे तुम्ही नगरपालिकेचं उत्पन्न बुडवलं. जी भाजी विक्रेते येऊन भाजी विकत होती तुम्हाला 40 रुपये 60 रुपये 100 रुपये पर दिन देत होती, त्यातल्या बरेचसे भाजीवाले व्यवसाय होत नसल्यामुळे येत नाहीत. नुकसान पण झालं नगरपालिकेचं, झालं नगरपालिकेचं म्हणजे आमचं नुकसान झालं. नगरपालिका ही आमच्या कराच्या पैशावर, भाजीवाल्यांच्या कराच्या पैशावर चालते, तुमच्यावर झालं नाही. उलट तुम्ही जे बसलाय मानधने घेत आहेत, नगरपालिकेचा पैसा वापरताय, नगरपालिकेच्या गाड्या वापरताय, तुम्ही प्रामाणिकपणे हे सगळं सोडून नाही करत. तुमचा इमानदारी जो आहे, इमानदारीपणा तो आम्हाला दिसला. कोणाच्या तरी पोटावर लात मारणे, आपले हितसंबंध जोपासणे, आपल्या नाती जातीच्या लोकांना सांभाळणे, हा जो काही प्रकार तुम्ही का केलात हा निषेधार्थ आहे. माझं आणखी एक म्हणणं आहे, एक म्हणणं मी सांगतो. भाजीवाल्यांची संघटना आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. विश्वास घेतला का तुम्ही? बा तुम्ही कारवाई करत असताना भाजीवाला संघटनेचा अध्यक्ष आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आम्ही बा अशी कारवाई करतोय, तुमचं काय तुमच्या याच्यामध्ये काय तुमचे ड्रॉबॅक आहेत, काय तुमचे प्लस बाजू आहेत, विचारलात का तुम्ही? तुम्ही नगराध्यक्ष झाला याचा अर्थ तुम्ही मालक नव्हे, तुम्ही विश्वस्त आहात. तुम्हाला लोकांनी ठराविक कालावधी निवडून दिलंय, आता कसे निवडून आले हे संपूर्ण सावंतरीकरांना माहिती आहे. माझे मित्र आहेत इथपर्यंत ठीक आहेत, पण मतं आमची यांची पडत नाही. जे तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन केलं. तुम्ही गटार साफ केले, सावंतवाडीत पाणी यायचं बंद झालं, त्याबद्दल आमचं अभिनंदन आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला, अभिनंदन केलं. पण ही जी गोष्ट चुकीची केली, लोकांच्या पोटावर पाय ठेवला, लोकांचं दुःख या पाठीवर भूमीत पडलंय, ते दुःख तुम्हाला कुठेतरी आज ना उद्या फटकात लक्ष राहणार नाही, कारण त्या गरीब लोकांचं दुःख आहे आणि ते पाटेकर सारख्या पवित्र भूमीत पडलंय हे तुम्ही संजीवपूर्वक विसरू नका. तुम्ही सुद्धा खेड्यातून आलाय, तुम्ही ग्रामीण भागातले आहात, शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही जवळून बघितलंय. मग त्या शेतकऱ्यांच्या भाजीवाल्यांवर तुम्ही लात मारताना 10 वेळा विचार केला पाहिजे होता, कारण त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही बाईट घेतल्या, त्याने तुम्हाला पाठिंबा दिला. बाईट्स काढून बघा तुम्ही, तुमच्या बाईट्स आहेत आजही की भाजी विक्रेत्यांवर अन्याय होतो म्हणून भाजीवाल्यांवरच्या तुम्ही बाईट्स काढून दाखवला, मतं घेतली आणि आज पहिलाच वार कुणावर केला तर ते भाजी विक्रेत्यांवर केला. किती निर्दयी आहात तुम्ही, किती अराजक आहात तुम्ही. तुम्हाला ह्या ग्रामीण भागातल्या लोकांवर कारवाई करत असताना तुमचा लहानपणीचा काळ, तुमचा ग्रामीण भागातला काळ, त्या शेतकऱ्यांचा काळ, त्या शेतकऱ्यांच्या पथा कधीच दिसल्या नाही. एवढे स्वार्थी आहात तुम्ही. 100 कोटीचा बांधा, 65 कोटीचा 45 कोटीचा 100 कोटी. आपण यावर एक मिनिट मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. मी फक्त भूमिका सगळ्यांच्या जाणून घेतोय. या विषयावर आपण बोलणार आहोत. मी तुमच्याकडे पण येईन, हा प्रश्न तुम्हालाही विचारेन. मी लोबो मॅडमना विचारू इच्छितो की एक शिवसेनेच्या नगरसेवक म्हणून किंवा शिवसेनेच्या गटनेत्या म्हणून शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? नमस्कार, मी आपले सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि ह्या अतिमहत्वाच्या विषयाला तुम्ही तोंड फोडलो. मी नगरपालिकेमध्ये आज 35 वर्ष नगरसेविका म्हणून आहे. बरंच असं मी नगरपालिकेचं अभ्यास केलेला आहे आणि मी वेळोवेळी माननीय नगराध्यक्षांना मी जे काय चुकीचं आहे, जे काय बरोबर आहे ते मी सांगत जाते, कारण तो नवीन आहे, सीओसुद्धा नवीन आहे. हे सीओ अगोदर सीओ नव्हते, हे ओरसला होते. आणि ते तर ज्यापर्यंत मला त्यांना मदत करता येईल, जे काही सांगता येईल, कुचूक कुठचं बरोबर हे मी आजपर्यंत सांगत आलेली. ह्या विषयात 5 जून ठराव क्रमांक 23 म्हणजे विषय क्रमांक 23 याच्यावर माझी मंडळीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून विषय ठेवला. त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यावर असं ठरलं की सर्व सभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व सभापती, बांधकाम मधले लोक आणि आरोग्याचे लोक म्हणून कमिटी करायची आणि त्याच्यावर चर्चा करायची. खरं म्हणजे हा विषय काउन्सिलमध्ये ठेवायला पाहिजे होता. म्हणजे आता यांनी स्टेप घेतली ती चुकीची घेतलेली काउन्सिलमध्ये, पण स्टँडिंगमध्ये आपण कमिटी करायची, पण ती कमिटी काय केली नाही, त्याच्यावर चर्चा काय नाही. अना म्हणजे अकस्मात जाऊन त्या लोकांना सगळ्यांना उठवलं आहे ना, हे चुकीचं आहे. ह्याला आमचा सगळ्यांचा शिवसेनेचा विरोध आहे. त्या गरीब लोकांना ही वेळ नव्हे. तुम्ही केलं आम्ही वाईट म्हणत नाही, पण ही वेळ नाही. त्यांना चतुर्थी जाऊन दे, कॉम्प्लेक्स बनायला आपला वेळ आहे. समजलं की नाही? आणि एका त्या भाजीवाल्यानं उठवलं, त्या लोकांच्या टपऱ्या काढल्या आणि त्या टपऱ्या काढत असताना दुसऱ्या बाजूने दुसऱ्या टपऱ्या उभ्या राहत आहेत. त्या कोणाच्या टपऱ्या? मग पहिल्या त्या काढा, उभ्या राहत आहेत. हे 8 दिवसात किती टपऱ्या झाल्या, त्या कोणाच्या टपऱ्या आहेत? गरीब जनतेला, ज्या बायका हातावर पोट भरणाऱ्या बायका त्या आहेत, आज त्यांची कहाणी वाटून फार हृदयाला पाझर फुटतोय.
कारण आम्हाला जे कोण दोन्ही हाताने जेवतात ना त्यांना काही कळत नाहीये. कष्ट करणाऱ्या बायकांना त्यांचं घर दार मुलं बाळ त्यांची शाळा त्यांच्या सगळं ते त्याच्यावर अवलंबून आहे. दिवसाला आता काल परवा दोन्ही दिवस आम्ही विकितलं त्या भाजीवाल्यांकडे रुपयाचं सुद्धा खरेदी झाली नाही. मी म्हणते का आम्ही सुद्धा काढायचा प्रयत्न केला पण आम्ही भाजीवाल्यांना एक बोलवायचो त्यांना विश्वासात घ्यायचो त्यांना सांगायचो हे नाही पाच पाच जणांना बोलवून तुम्ही जास्त बोलला तर तुम्हाला बसायला देणार नाही ही दमबाजी आणि ही असली हे सावंतवाडीमध्ये चालणार नाही. सुनील पेंडणेकरने सांगितल्याप्रमाणे इथे पाटेकरची भूमी आहे. अति शहाणपणा आणि अति अग्रेसिव्ह होऊन उपयोग नाही. संजू परबने गरीब जनतेचे हाल बघावेत त्यांना न्याय द्यावा. तू जे काय करतोय ते व्यवस्थित कर आम्हाला आमची ना नाही मी त्यांना म्हणजे आम्ही सुद्धा मदत करू सर पण जिथे सत्य आहे तिथे तुम्ही चुकीचं काय करत असाल तर त्याला आमचा पाठिंबा राहणार नाही. आणि हे जे काय केलंय ते अतिभयानक केलेलं आहे. गरीब लोकांच्या पोटावर पाय दिलेला आहे हे शिवसेनेला मान्य नाही. केतनजी मी तुमच्याकडे येईन. भाजपची भूमिका नेमकी काय कारण ही कारवाई नगराध्यक्षांनी केलेली आहे. एक 25 वर्षानंतर असा पहिला निर्णय झाला आणि त्यानंतर अतिक्रमण हटलं मंडळीनं मोकळा श्वास घेतला मात्र त्यानंतर ज्या घटना घडतात त्याबद्दल आपलं काय मत आणि आपली नेमकी काय भूमिका आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण आम्हाला इकडे आमंत्रित केलं. दुसरी गोष्ट सन्मान्य नगराध्यक्ष संजीव परब यांनी जो निर्णय घेतला अतिशय योग्य निर्णय घेतला. या प्रकारच्या निर्णयाला ह्या निर्णयाला सावंतवाडीच्या सर्व भागातील जनतेतून फूल विक्रेते असतील भाजी विक्रेते असतील किराणा माल विक्रेते असतील किंवा गवत मार्केटमधले असतील सगळ्यांनी अगदी पाठिंबा दिला आहे. स्टॉल बाकी बाहेरचे जे स्टॉलवरचे सगळ्यांनी पाठिंबा रिक्षा चालक काल रिक्षा चालक मालक संघटनेचे स्वपदाधिकारी सगळ्यांनी अतिशय चांगलं लोकांना व्यवस्थित चालायला मिळतं. आधी लोकांना एकट्याला स्व जायला त्रास होत होता आता तिकडे मोठी गाडी जाऊ शकते फायर ब्रिगेडची स्व गाडी आतमध्ये जाऊ शकते अशी परिस्थिती झाली आहे. अतिशय चांगलं काम केलं चौकोन आखून दिले सगळ्यांना व्यवस्थित नियमात बसले काहीही कुणाची कंप्लेंट नाही. हा फक्त ह्यांचा इगो पॉईंट झालेला आहे बस बाकी काही नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे जे भाजी विकत आहेत कुणाला तिकडनं हटवलेलं नाही सगळ्यांना आतमध्ये जागा दिली आहे कुणाला हटवलेलं नाही आहे हे मी अगदी ठाम ह्यांनी सांगतोय. कुणाला हटवलं नाही कुणावरती आकस नाही आहे सगळ्यांचं म्हणणं ऐकून सगळ्यांचं हे ऐकून त्यांना तिकडे व्यवस्थित जागा दिली आहे. आज ते पावसात जे बाहेर छत्रे घेऊन बसायचे ते आज इकडे वरती त्याच्या आधी त्याची दुरुस्तीही केली गेली. त्याच्यानंतर 5 तारखेच्या स्थायी समिती ठराव झाला त्या ठरावाची कॉपी आहे काय त्याच्यात असं काहीही म्हटलेलं नाही. जे काय आहे ते ठरावाचं जे आहे ते मी आपल्यासमोर हे सादर करतो. मी काल ते अर्ज देऊन मागून घेतलाय जो काय ठराव झाला आदरणीय लोबो मॅडम सुद्धा होत्या त्या ठरावाला. त्याच्यामुळे हा जो निर्णय झाला हा लोकहिताच्या दृष्टीने झाला. सर्वसामान्य लोकात अगदी ह्याचं स्वागत केलंय. अगदी म्हणजे सगळे लोक सगळ्या प्रकारचे लोक असतील मध्यमवर्गीय उच्च वर्ग मध्यमवर्गीय सगळ्या प्रकारच्या लोकांनी ह्या गोष्टीचं अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. लोबो मॅडम मी थेट तुमच्याकडे येतोय. जो ठराव आहे तो आजगावकरांनी सादर केलाय. या ठरावामध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक होते हा ठराव झालाय. नेमका या ठरावात तुमची जी भूमिका होती आणि आताची भूमिका आहे म्हणजे त्या ठरावावर लक्षात येते की परस्पर विरोधी भूमिका आहे काय सांगायलाबद्दल. यामध्ये मी एकटीच तिथे शिवसेनेची नगरसेवक म्हणजे सभापती महिला बालकल्याण सभापती म्हणून आहे. ठराव त्याप्रमाणेच झालेला पण ह्या आताच्या ठरावामध्ये हे सगळं त्याने आता घालून घेतलेलं आहे. बनावट ठराव आहे हे नंतर घालून घेतलेलं आहे. पण असा ठराव बदलता येतो असा ठराव सीओची सही आहे. सीओ त्या मीटिंगला नव्हते त्याच्यानंतर यांनी सगळं त्याच्यात घालून घेतलेलं आहे. ठराव हाच झालेला आहे की आपण सर्व सभापती बांधकामचे आणि आरोग्याचे बसून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि त्याच्यानंतर ते करूया ह्याप्रमाणे ठराव झालेला होता. असा ठराव झालेला नाही हे चुकीचं. हे ठरावामध्ये ह्या लोकांनी हे सगळं घालून घेतलेलं आहे. असा ठराव त्या स्टँडिंगमध्ये झालेला नाही आणि तो ठराव घेऊन नंतर ते आपल्या कौन्सिल मीटिंगला हे करावं लागतं. सर्व नगरसेवकांना त्याची माहिती तिथे द्यावी लागते ती झालेली नाही आहे. म्हणजे हा ठराव चुकीच्या पद्धतीने जसा मांडलेला त्याच्या तो तसा न देता ह्याच्यात आणखीन काय घालून घालून वेगळं काय काय करून मी त्या सीओना पत्र देणार की ह्या मीटिंगमध्ये ठराव असा झाला असताना ह्याच्यात हे बाकीचे वर्ड्स कसे आले तर ज्या लोकांनी ह्याच्यावर केलं त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.
नक्कीच लोबो मॅडम म्हणतायत की हा ठराव नंतर बदलण्यात आलाय, सत्ता तुमची आहे त्यामुळे हा ठराव बदलल्याचा त्यांचा थेट आरोप तुमच्यावर आहे, काय सांगाल? मला आदरणीय लोबो मॅडमना हेच विचारत होत, म्हणजे सत्तेच्या जीवावरती जानेवारीच्या पूर्वी तुम्ही हेच करत होतात का, असा त्याचा अर्थ झाला? सत्ता तुमची म्हणून काही करणार? बरोबर, असं नसतं. स्टँडिंग कमिटीचे मेंबर आहेत, आदरणीय मेंबर आहेत, काय त्यांनी ठराव आहे तो ठरावात जर का काय गोलमाल झाला, त्यांनी ह्यापूर्वी का दाद मागली नाही, हे आज आता मी दाखवल्यानंतर का दाद मागतायत? कारण दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर सीओ साहेब, नगराध्यक्ष आणि आदरणीय लोबो मॅडम ह्या बाजारपेठेत ती ही साफसफ म्हणजे हे झाल्यानंतर फेरफटका मारला गेला, तेव्हा त्यांनी सीओनं सांगितलं अतिशय चांगलं काम केलं आमच्या संजूनी, काय म्हणजे इतकं बरं वाटलं मला, चांगलं काम करतोय, आम्हाला सुद्धा जमलं होतं. संजू परब देखील हे सांगतात की ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी लोबो मॅडम माझ्या सोबत होत्या, लोबो मॅडमनी माझं कौतुक केलं या कारवाईचं, कौतुक नेमकं सत्य काय सावंतवाडीकर जाणून घेण्यासाठी इच्छित आहे. तुम्ही तिथे होता का? तुम्ही संजू परबांचं ह्या कारवाई बद्दल कौतुक केलं होतं का? जेव्हा कारवाई यांनी केली त्यावेळेला मी संजू परब नव्हते, त्यावेळी मी आजारी होते आणि मी घरात होते. संजू परब पण खोटं बोलतो कसं तुम्हाला म्हणायचं सांगा? 100% त्यावेळेला अनेक लोकांना, कारण तुम्ही आलेला आमच्या घरी मी झोपलेली होती, तसे लोक आले कारण मला लूज मोशन होतं आणि मी घरात होते. दुसऱ्या दिवशी मला कळलं की संजू परबने सगळं केलं, त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये गेले. मी त्याचं अभिनंदन अशासाठी केलं की ते मार्किंग वगैरे केलं आहे ना, ते मार्किंग संजू चांगलं केलं आहे असं, एवढाच. त्यांच्याबरोबर फिरताना मी त्यांच्या मागे गेले, मला ते घेऊन गेले या म्हणून, मला ते राजकारण कळत होतं पण आपण सो जाऊया ना ह्यांचं काय आहे. मी ते बरेच थोडे होते, मी त्यांच्या मागून होते, ए ब्र मी तिथे काढलेलं नाही, सीओ नाही सांगितलं नाही, संजूलाही सांगितलं नाही, मागून मी अशासाठी होते की मागसून सगळे भाजीवाले आणि ते स्टॉलवाले सगळे मला हात जोडत होते की मॅडम हे काय झालं आहे ते बघा, कारण मी 2-4 दिवस येऊ शकले नाही. त्याच्यामुळे हे सगळं खोटं खोटं चाललेलं आहे, खोटं चाललेलं आहे. आम्ही सत्तेवर होतो ना, आम्ही सत्तेवर असताना असं नाही केलं, चुकीचं केलं नाही, आणि चुकीलंच केलं होतं तर यांचे विरोधक होते ना, त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. मला आता हा कारण त्या दिवस वाचन झालं दुसऱ्या मीटिंगला, त्याच्यात काय झालं, 1-2 ठराव वाचले, आता पुढे नेऊया, म्हणजे संपूर्ण प्रोसिडिंग वाचलं गेलं नाहीये. आता चला सगळंच कशाला वाचूया, 2 ठराव वाचले, पुढे घेऊया, असं करून हे सगळं केलंय. जेव्हा मला कळलं आणि आता पत्र आलं म्हणून मी तेवढी निदृष्ट नगरसेविका नाहीये, मी बरी मला सगळं कळतंय. नगरपालिकेचं संपूर्ण पाणी मी घडून पिलेली आहे, 35 वर्ष झाली मी आज नाही नगरसेविका, आणि जनतेसाठी भांडलेली आहे आणि जनतेसाठी भांडत राहणार. संजू परबने माझी विनंती आहे संजूला की गरीब लोकांच्या पोटावर पाय मारू नका, तुम्हाला वेळ काळ आहे, तुम्ही चतुर्थी झाल्यानंतर अगर कॉम्प्लेक्स उभारणार त्याच्या अगोदर 8-15 दिवस तुम्हाला हे सगळं करता येतं. कशाला म्हणून हे केलंस? कशाला लोकांचे श्राप घेतले? आज लोक बोलत नाहीये, त्यांना धमकावणी दिली जाते, आमच्या विरोधात बोललात तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, तुम्हाला बसायला दिलं जाणार नाही. तुम्ही म्हणताय मॅडम शिवसेनेच्या नगरसेवक नेतृत्व नाही असं तुमचं मत आहे, ठराव झाला, शिवसेनेचे नगरसेवक तिकडे आहेत, सगळे सक्षम नगरसेवक आहेत, ठरावावेळी शिवसेनेचा नगरसेवक कोणी बोलताना दिसत नाही, विरोध करताना दिसत नाहीये, शिवसेना एक विरोधी पक्ष म्हणून कमी पडते का? त्याचं एक उदाहरण आहे, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? नाही, स्टँडिंग कमिटीला सभापती म्हणून शिवसेनेची मी एकटीच आहे, पण शिवसेनेचे नगरसेवक विरोध करायला कुठे कमी पडतात का? सर्वसामान्य जनतेचा समाला, कारण शिवसेनेचे नगरसेवक ज्यावेळी स्थायी समितीची बैठक होते त्यावेळी कोण बोलत नाही, ज्यावेळी इथले सामाजिक कार्यकर्ते बोलायला लागतात, ज्यावेळी इथले लोक वाचा फोडतात त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक बोलतात, त्यानंतर शिवसेनेला जाग येते असं इथल्या सामान्य नागरिकांचं मत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आम्ही निदृष्ट नाही, आम्ही झोपलेलो नाही. मी सांगते, मी स्टँडिंग मध्ये मी एकटीच शिवसेनेची नगरसेविका सभापती म्हणून आहे आणि स्टँडिंगला सभापतीच हजर राहू शकतात, बाकीचे नगरसेवक राहू शकत नाही, त्यांच्यामुळे हे ठराव त्यांना माहीत नसतात, समजले? त्यावेळेला मी कालच्या मीटिंगला सुद्धा, कालच्या मीटिंगला मी सुद्धा बोलले की कोण 2-3 लोकांचे गाळ्यासाठी अर्ज आलेले, ह्याच्या आपल्या अर्जावर गाळे दिले जात नाही, त्याला ऑप्शन असतं, त्याला लिलाव काढलं जातं आणि त्याच्यात जे जास्त कोण असेल त्याला अर्ज आले की आपल्या लोकांना गाळे देऊन टाकणे हे चुकीचं आहे ना, नगरपालिकेने त्याच्यावर कोणाची शिफारस नाही, काही नाही, काय नाही कोणाची. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आता या 5 वेळा नगरसेविका होत्या ना, मला बरंच माहिती आहे, अतिक्रमण काढताना काहीतरी शासनाने एक नियम करून ठेवले, पावसाळ्यात अतिक्रमण काढता येतात का? नाही काढता येत. जर पावसाळ्यात अतिक्रमण काढली जात नाही तर संजू परब हे डेअरिंग कसं करतोय? म्हणजेच संजू परबचा नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा प्रशासनाचा अभ्यास नाही. तुम्ही मडुरातून आलाय,
ग्रामपंचायत एरिया तुम्ही अभ्यास केला, नगरपालिकेचा आजही यांना अभ्यास नसल्यामुळे ही अतिक्रमण इनलीगल काढली आणि त्याला मुख्याधिकाऱ्यांनी सपोर्ट केला। माझं असं स्पष्ट मत आहे की यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। अतिक्रमण काढली म्हणजे तुम्ही टाउनचा विकास केला, लोक तुम्हाला सपोर्ट करतात। कोण करतायत? कुठल्या सामाजिक संघटनेने त्यांना सपोर्ट केला? कुठल्या प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार केला? कुठल्या योग संघटनेने सत्कार केला? खरोखर समाजासाठी लढणारे जे लोक आहेत त्याच्यापैकी कोण आले तुमचं स्वागत करायला? जे गरजू आहेत, जे मजबूर आहेत, ज्यांना कधी त्याच्यापासून फायदा घ्यायचा आहे, जे नगरपालिकेवर अवलंबून आहेत, याच्या पलीकडे कुठलाही नागरिक यांचं स्वागत करायला आले नाही। विचारत घ्या, संजू माझे मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत काम केलं। इल्लीगल असल्याचा तुमचा थेट आरोप आहे। मी केतन आजगावकरांना विचारू इच्छितो, संजू परब यांनी ही कारवाई जी केली ती इल्लीगल असल्याचं सुनील पेडणेकर म्हणतात, तर लोबो मॅडम सुद्धा म्हणतात की व्यापाऱ्यांना ही दमदाटी केली जाते। नेमका यामागे काय प्रकार आहे? का दमदाटी व्यापाऱ्यांना केली जाते? का तिथल्या भाजी विक्रेत्यांना ही दमदाटी पालिका प्रशासनाकडनं होते का? बिलकुल खोटं आहे ते। पहिल्यांदा आधी मी आदरणीय लोबो मॅडमनी जे सांगितलं त्याच्यावरती उत्तर देतो की जी 5 सालची जी स्टँडिंग झाली त्याच्यानंतर 2 कौन्सिल झाल्या, मग त्या स्टँडिंग मध्ये जो विषय ठरलेला तो कौन्सिल मध्ये ह्यांच्या म्हणण्यानुसार आताच्या म्हणण्यानुसार तो घेतला नाही असं त्यावेळी त्यांनी त्या कौन्सिल मध्ये का नाही सांगितलं? हा माझा थेट प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, अजिबात कुणावरती जबरदस्ती केलेली नाही, अजिबात इल्लीगल नाही केलं। बाहेर जे बसवते त्यांना उठून आतमध्ये बसवलं आहे। आणि आज काही एक मुठभर लोक नाराज असतील, नाही असं नाही, मी सगळेजण कुठलाही निर्णय हा 100% लोक अगदी समाधानी होऊ शकत नाही, काहीतरी मुठभर लोक असतील त्यांचे ऑब्जेक्शन, पण एक भविष्यात बघा, एक पुढच्या गणपतीच्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या काळात बघा, सगळेजण छोटी खुश होतील, सगळ्यांना धंदा होतोय। ह्या ह्या कारवाईच्या बाबतीत समर्थनार्थ सगळ्यांनी अगदी स्वागत केलंय। म्हणजे मार्केटमधले जर असे नाही, मार्केटच्या बाहेरचे, ज्याचा नगरपालिकेची काही आता रिक्षावाल्यांचा काय नगरपालिकेशी संबंध आहे, त्यांनी सगळ्यांनी आपण घेऊन त्यांना कुणी बोलणार, काल सगळे आले आणि सगळ्यांनी स्वागत केलं। काही काही डॉक्टर कुठेतरी संमतीत घेतलं जात नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण जे व्यापारी येत आहेत ते तिथले काही स्थायिक व्यापारी आहेत, फुल व्यापारी आहेत, पान व्यापारी आहेत, मग जी सर्वसामान्य जसं सुनील पेंडेकर म्हणतात की ग्रामीण भागातनं ज्या महिला येत आहेत, ग्रामीण भागातनं जे भाजी विक्रेते येत आहेत, त्यांना संमतीत घेतलं जात नाही, त्यांची त्यांच्यावर त्यांचं जे काय मत आहे ते तुम्ही समजावून घेत नाही असं बऱ्याच पंपाच्या बाहेरची जी लाईन बसते त्या वाटेच्या त्यांनी आम्हाला भेटून सांगितलेलं की ही कारवाई म्हणजे आपण हे जरा बाकी गणपतीच्या नंतर करा। मी ती विनंती घेऊन गेलो, सुधीर आडवळेकर होते नगरसेवक आणि अमित गौंडळकर होते, त्यांची विनंती त्यांना सांगितली, म्हटलं ठीक आहे, म्हणाले आपण गणपती नंतर करूया त्यांच्या म्हणण्यानंतर, पण त्यांना असं ते द्यायला सांग की गणपती नंतर आम्ही तुम्ही द्याल त्या आतमध्ये बसायला आम्ही तयार होतो वगैरे। हे ह्याप्रमाणे संभाषण झालं, त्यांना लेखी द्यायला सांगितलं, त्यातले जे ठराविक जण होते ते म्हणाले आम्ही लेखी देणार नाही। तर लेखी देणार नाही ह्याचा अर्थ तेच आहे की त्यांना तिकडनं उठायचंच नाही आहे, म्हणजे अनधिकृत बसायचं आणि अनधिकृत गोष्टीला केव्हाही पाठिंबा देणार नाही। अनधिकृत गोष्टीला पाठिंबा देणार नाही ह्याच मुद्द्यावर मी तुमच्याकडे येतोय, कारण काही दिवसांपूर्वी एक पत्र तुम्ही नगराध्यक्षांना दिलं होतं आणि ते भर प्रेसमध्ये त्यांनी सर्वांना दाखवलं की हेच लोबो मॅडमनी दिलेलं पत्र, शिवसेनेने दिलेलं पत्र की ज्या काही अनधिकृत टपऱ्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी। त्याच 2 दिवसानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते बाजारात गेले, बाजारातल्या व्यापाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, तुम्ही त्यांच्या सहाय्य घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या निर्णयाच्या विरोधात, हा नेमका काय प्रकार आहे? आधी 2 दिवस सांगायचं टपऱ्या काढा, 2 दिवसानंतर जायचं आणि त्यांच्याच पुन्हा असं, म्हणजे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? या टपऱ्या काढल्यानंतर आम्ही एक आमचे शिवसेनेच्या वतीने शिवन आम्ही पत्र दिलं, त्याच्यात कुठेही आम्ही त्याच्यात म्हटलं की अनधिकृत म्हणून जर त्या तुम्ही टपऱ्या काढल्या तर त्या त्या काळामध्ये अजून 10-12 टपरी शहरामध्ये उभी राहिली, पहिली ती काढा आत्ता लागलेली, आम्ही असा कुठेही उल्लेख केला नाही। ते पत्र घेऊन आपल्या शिवाजी चौक आहे ना आपला गवळी तिटा त्या लोकांकडे स्टाफला पाठवलं आणि लोबो मॅडमने शिवसेने हे दिले, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या टपऱ्या काढा म्हणजे आम्हाला ब्लॅक लोबो मॅडमना सांगा हे पत्र मागे घ्यायला। ते काल लोक आलेले 10-15 जण लोक होते, मी म्हटलं बाबा जे अनधिकृत आहेत तुमच्या बाबतीत मी कोणाचे नाव घेतलं नाही, कोणाचंही म्हटलं, ज्या नवीन टपऱ्या लागलेल्या आहेत अनधिकृत म्हणून जर तुम्ही काढत असाल तर ह्या नवीन लागतायत त्याला तुमचा अभय का? तुम्ही कशाला त्यांना गप्प राहता? म्हणतात की आम्ही पत्र दिलं ठीक आहे,
आता ज्या म्हणजे आनंद भवनच्या बॅक साईडला ज्या टपऱ्या ज्या होत्या ज्या वाटेवरती होत्या त्या काढून बाजूला केल्या त्याच टपऱ्या कुणालाही नवीन आहेत जे 20-22 वर्षापासून आहेत. आता यांचं म्हणणं आहे की अधिकृत त्यांच्या पत्राप्रमाणे आता कौन्सिलमध्ये निर्णय होईल त्याप्रमाणे ते कारवाई करतील. सगळ्याच अनधिकृत म्हणजे ते काय एक दोन अशा अनधिकृत नाही होणार. अनधिकृत ठरताना सगळे म्हणजे इव्हन मी तुम्हाला सांगतो आता अनधिकृत त्यांनी त्याच्यात हेही म्हटले की मटक्याचे वगैरे त्याच्या धंदे चालतात. बरं वाटलं की आनंद वाटला की ह्या ह्याच्या विरोधात आहेत ते. इव्हन आमच्या माजी पालकमंत्री आणि आताचे आमदार आपले भाईंच्या ह्याच्या घराच्या बाहेरच त्यांच्या प्रिमायसिसमध्ये मटक्याची टपरी आहे ती सुद्धा अनधिकृतच आहे. बरं वाटलं आपल्याला आता तो निर्णय घ्यायला त्यांना नगरदर्शन सोपं जाईल आरोप होतोय. तुम्ही एकीकडे मागणी करताय की मटका व्यवसायावर पण कारवाई होईल. केतन असगावकर म्हणतात दीपक भाईंच्या घराच्या शेजारीच जर अशी दुकानं असतील तर कारवाईला बरं जाईल. तुमचं यावर मत काय? थेट तुमच्यावर ते आरोप करतायत की तुम्ही एकीकडे सांगतायत की मटक्यावर कारवाई करा मात्र माजी गृह राज्यमंत्री विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर हे या राज्याचे गृह राज्यमंत्री होते त्या काळात ही कारवाई झाली नाही असं नगराध्यक्षांचं मत आहे. त्यांनी प्रेसमध्ये सवाल केला होता. या लोकांकडनं इथल्या लोकप्रतिनिधींना हप्ते जातात का असाही त्यांचा थेट सवाल त्यांनी केलेला. या सर्वाबद्दलच तुमचं मत काय? हप्ते घेणारे हे लोक आम्ही नव्हे. आमच्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठचा कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर घेतलं याला माहीत नाही. हे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना बोलवतात, धमकी देतात आणि आपल्याला पाहिजे त्या अव्वाच्या सवालावर टेंडर भरायला लावतात. त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतोय पण मेजॉरिटी असल्यामुळे त्यांच्यासारखेच ते वाढत. पुढचं काय करायचं ते आम्ही करणार. जर समजा तुम्हाला आता दिसली का दीपक केसरकरांच्या तिथे आहेत हे आहेत त्याच्या अगोदर तुम्ही का बोललं नाही? त्यांची एक असेल त्यांच्या एकाच्या ह्याच्यावर तुम्ही 10 टपऱ्या काढला आणि कुठे आहे आणि कुठं कोणाची टपरी तर दाखवा ना कुठची असेल ती. काय सांगू इच्छित? नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मटक्याची नवीन कंपनी स्थापन झाली पत्रकार म्हणून जरा चौकशी करा. आणि त्या कंपनीचे मालक कोण कोण आहेत ते बघा. ह्या कंपनीचे मालक कोण आहेत? आता इथे नवीन वॉर सुरू होणार, मटका वॉर. दोन कंपन्या झाल्यानंतर हा स्टॉल माझा आहे तो स्टॉल मध्ये तू घुसू नकोस. आणि मटक्यावाला मटका धंदा जो सामंत्रित आहे हा का आजचा नाही आहे, गेली 25 वर्ष आहे. लोकांना रोजगार मिळतो म्हणून लोक त्याच्यावर दुर्लक्ष करतायत. पण जर मटक्यामुळे वार होत असतील, मारामार होत असतील, तर अशी मात्र प्रवृत्ती समजत येऊन ही सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आता मी तुम्हाला सांगतो मटक्यावर बऱ्याचशा लोकांचे रोजगार आहेत. आता मला सांगा स्टॉलचा विषय नाही, आनंद भवनच्या मागचे स्टॉल काढले. सामंतरी स्टॉलदार संघटना आहे ना, बरोबर, त्याचा कोणते अध्यक्ष आहे ना, त्यांना विश्वासात देतो तुम्ही? स्टॉल काढत असताना माझं असं म्हणणं आहे त्यांचं पोझिशन काढून घेतलंय तुम्ही. कारण त्यांना जर त्या उद्या 100 कोटीच्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी जर मागितला हिस्सा तर त्यांचं पोझिशन काढून तुम्ही जागा बदलून टाकली म्हणजे तो पोझिशन मागू शकत नाही. हेतू माहिती आहे मला, दूरदृष्टी आम्हाला त्या प्रोजेक्टसाठी सर्व कारवाई सगळं तुम्ही म्हणताय सगळं त्याच्यासाठी आहे. 45 कोटीचा प्रकल्प एकदम 100 कोटीवर कसा पोहोचला? पण हे लोकांचा प्रश्न आहे, 45 कोटीचा प्रकल्प 100 कोटीवर कसा पोहोचला याचं जनतेला उत्तर तरी द्या ना. जनता उत्तर मागते तुमच्याकडे. बरोबर, यांनी 45 कोटीचा प्रकल्प केला, तुम्ही 100 कोटीवर नेला. आता बीओटी तत्वावर तुमची जर ऐपत नसेल तर तुम्ही बांधू नका, आम्हाला विकास नकोच असला. तुम्ही कोणतेही मुंबईतले बिल्डर तुमच्या आणणार आणि लोकांना आमची प्रॉपर्टी देणार सावंतरीकरांची तर आम्हाला हा विकास नको. तुम्ही कर्ज रोखे घ्या, इंदिरा गांधी व्यापार संकुलात कर्ज रोखे घेऊन इमारत बांधली, जागतिक बँकेकडनं पैसे घ्या. कर्जचे हप्ते भरण्या इतकी ऐपत नावती नगरपालिकेची नक्कीच आहे. ह्या जिल्ह्यातली सगळ्यात श्रीमंत नगरपालिका ही सावंतवाडी आहे आणि त्या श्रीमंत असलेल्या नगरपालिकेला बीओटी तत्वावर इमारत बांधायची पाणी का आली? थेट आरोप तुमच्यावर होतोय. भाजपवर सुनील पेडणेकरांना आरोप केलाय. शासनाचा जो निधी आला होता या मार्केटसाठी कोविडच्या काळात तो पुन्हा गेला, हा निधी भविष्यात येईल की नाही हा प्रश्नच आहे. आणि अशा वेळी नगराध्यक्षांनी पीपीपी तत्वावर 100 कोटीचा प्रोजेक्ट सावंतवाडीत उभारणार असल्याचं म्हटलं. सुनील पेडणेकर म्हणतात ही जी अतिक्रमण हटवलंय किंवा ही जी कारवाई होते ती फक्त या 100 कोटीचा प्रोजेक्ट डोळ्यासमोर ठेवून गेली जाते असं त्यांचं मत आहे. थेट आरोप तुमच्यावर होतोय, याबद्दल काय सांगू इच्छित? हे सगळे निराधार आरोप आहेत. मुळात म्हणजे हा निधी हा याच्या आधीच म्हणजे ह्यांच्या नाकर्तेपणामुळे आधीच गेलेला आहे. तो कोविड निमित्त आला, आधीच गेलाय यांच्या नाकर्तेपणामुळे गेलाय. असे अनेक निधी गेले जो भुयारी जी ह्याची लाईन जाणार होती इलेक्ट्रिसिटी असे अनेक, कारण हे नाकर्तेच होते. मुळात काय झालंय की ह्या बाबतीतला कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही हे
आदरणीय इतके वर्ष नगरसेवकाचा यांनी तरी मान्य करावं की ह्याचं अपडेट कुठे कौन्सिल मध्ये काय आलंय का, कौन्सिल मध्ये काय आलंच नाहीये. ती फक्त एक प्रेस होती. प्रेसच्या निर्णयावरती तुम्ही डायरेक्ट 50-100 वगैरे करून मोके झालात. धोरणात्मक निर्णय झालाय का? त्याला काही प्रोसेस असते. प्रोसेस काहीच नाही झालीय. कुठलाही धोरणात त्याच्यासाठी कौन्सिलची मंजुरी लागते. कुठला धोरणात्मक निर्णय झालाच नाही. मार्केट मार्केट वगैरे होणार होणार तेही होणार. त्याच्यासाठी खूप प्रोसिजर आहे. इतका सहजासहजी नाही ते शक्य. दुसरी गोष्ट म्हणजे ते जे वाटेवरती जे गाडी होते, जशी तिकडनं गाडी येते, हेतू काय होता? जशी तिकडनं गाडी यायला पाहिजे तसा इकडनंही ट्रॅक्टर गेला पाहिजे. तुम्हाला सांगतो, जवळजवळ 7-8 ट्रॉली माती आणि कचरा मार्केटमधनं ह्या काढला गेला. गेल्या 7-8 गाडी हा ट्रॉली कचरा काढला गेला. म्हणजे बघा किती हे होतं ते. आणि त्याच्यामुळे तिकडे ट्रॉली जाण्यासाठी ते जे वाटेवरती होते ते उतरून बाजूला ठेवले, वाट रिकामी केली आहे. हे अगदी निराधार आरोप आहे. काही संबंध नाही. 100 कोटीचा प्रोजेक्ट डोळ्यासमोर ठेवूनच ही कारवाई होते असं ते आरोप करतात. त्याबद्दल तुम्ही काय? 100 कोटीचा प्रोजेक्टला आमचे 10 नगरसेवक असले तर त्यांचे 8 आहेत ना, 7 आहेत ना, बरोबर की नाही? माझं हेच म्हणणं आहे. हो, त्यांचे खूप व्हायचं आहे अजून. त्याच्यात कुठला धोरणात्मक निर्णय झालाय? कौन्सिल मध्ये आलाय का विषय हा? स्टँडिंग मध्ये आलाय का? कुठे? पहिल्यांदा कौन्सिल मध्ये यायला पाहिजे. कुठेही कसलाही विषय आलेला नाहीये. कौन्सिल मध्ये जर निर्णय झाला नाही तर मग नगराध्यक्ष बेजबाबदार वक्तव्य प्रेस समोर कसे काय करतात? ह्याचा अर्थ असा झाला की नगराध्यक्षाला प्रशासनाचा अभ्यासच नाही. ते कबूलच करतायत. पुन्हा पूर्ण मुद्दा घ्या, पूर्ण मुद्दा लक्षात घ्या. आधी संपूर्ण माझा विषय संपूर्ण. आज हा एक भाग झाला. आज नंतर स्टॉल आम्ही काढलाय. म्हणजे कचरा सगळा काढला. सावंतवाडीच्या फक्त मार्केटमध्येच कचरा आहे. आजूबाजूला कुठेच कचरा नाही. जरा सावंतवाडी शहर फिरा, एवढी झाडी वाढली आहेत, गटार तुंबले आहेत, ड्रेनेज व्यवस्था तर गेलीच आहे. डास संपूर्ण घराघरात फिरतायत. ते करायला यांच्याकडे माणसं नाहीत. फक्त मार्केट साफ करायला माणसं आहेत. फक्त ज्यांच्या पोटावर रोजीरोटीचा प्रश्न आहे तिथेच साफसफाई करायला पाहिजे का? सावंतवाडी संपूर्ण शहर फिरा. पूर्वीची सावंतवाडी, आजची सावंतवाडी बघा. मी दाखवतो फिरून तुम्हाला काय झालं. इथे बिल्डर लोकांचं फक्त लांगण छांगण करायचं. बिल्डर लोकांचे ड्रेनेज वाहत आहेत, काही कारवाई होत नाही. आता इंदिरा गांधीचा कॉम्प्लेक्सचा विषय सांगतो. इंदिरा गांधीच्या कॉम्प्लेक्समध्ये अतिक्रमण नाहीत. गाड्यांच्या बाहेरचे ह्यांच्यापासून आजची नाहीत, पूर्वीपासूनची आहेत. यांच्या काळातीच आहेत. मग यांचा दोघांचा त्याला मुखसंमती आहे. बरं, त्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाला 2008 यांची मुदत संपल्या. 2008 पासून 2020 पर्यंत अनामत रक्कम आणि भाडेवाढ अशी जवळजवळ 2.5 कोटीची नुकसानी या नगरसेवकांनी केली आहे. कारण काय, तुम्ही भाडेकरार पाडून दिला काय? शासनाने तुम्हाला परमिशन दिली काय? दिली नाही. मग आज 2.5 कोटी रुपयाचं नुकसान नगरपालिकेचं यांच्यामुळे झालं. ते ह्या कौन्सिलरांकडनं कौन्सिलर जे आहेत जबाबदार आणि जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे वसूल केले पाहिजेत. कारण हा नगरपालिकेचा पैसा जनतेचा पैसा आहे. जिथे नुकसानी होते तिथे त्यांचं लक्ष नाही, पण जिथे गरिबांचं नुकसान केलं पाहिजे तिथे त्यांचं लक्ष आहे. अरे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कारवाई करा. कारवाई करत असताना एक विचार करा, समोर गणपती आहे. आज लॉकडाऊनने अक्षरशः छळणूक झालेली आहे. 2 टाइमचं अन्न मिळणं कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ठातोरे मारताय आणि ते पण गरिबांवर. मग काय इंदिरा गांधीच्या संपुलात दिला नाही? त्यात श्रीमंत आहेत, मेमन लोक आहेत, तुमचे पाठीराखे आहेत, तुमचे हितचिंतक आहेत, तुमचे कार्यकर्ते आहेत. आणि एक महत्त्वाचा विषय सांगतो, त्या दिवशी गवत मार्केटमध्ये एक माणूस उभा राहिला त्यांच्या विरोधात. माझं दुकान काढत असाल तर सगळ्यांना समान हक्क द्या. समोरच्या आपल्या नातेवाईकांना मोठी दुकानं, आपल्या समर्थकांना मोठी दुकानं. आणि तो बिचारा लहानपणापासून मी बघतोय, तो वयाच्या 5व्या वर्षापासून त्या दुकानात मार्केटमध्ये काम करतोय, ते भाजी विकतोय. तर त्याचं दुकान एवढंसं करून ठेवलं का? तर स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता आहे. मग तुमचे जे पाहुणे आहेत त्याला इंदिरा गांधी संपला, तुम्ही गाडी दिलेत पुनर्वसनाखाली, मग त्यांना पुन्हा 3-3 दुकानं कशी काय देता? आणि जो खरोखर मेहनत करतोय, जो कष्टाळू आहे, त्याने आज 25 लाख कर्ज करून घर बांधलंय. आज त्या डोक्यावर कर्ज आहे बँकेचं. त्याचं दुकान तुम्ही एवढंसं करून ठेवलं आणि त्याने विरोध केला. इथे उभं तो तुम्ही शूटिंग करून दाखवलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यावेळी मात्र काय केलं, दुसऱ्या दिवशी त्याचं दुकान एवढंसं करून ठेवलं आणि त्याची रस्त्याची वाट जी होती त्यामधून येणारी ती वाट बंद करण्यासाठी पानवाला दुकान लावून दिलं. किती अत्याचार करणार हो तुम्ही? एखाद्या माणसावर तुम्ही अत्याचार करताय. तो बिचारा कष्टाळू आहे, तो कोणाकडे चोरी नाही करत आहे. तो आपण मेहनत करून आपलं संपूर्ण कुटुंब सांभाळतोय. आपण त्याने 25 लाखाचं कर्ज करून स्वतः घर बांधलंय, जमीन घेऊन या ठिकाणी. त्या गरीब माणसावर तुम्ही हातोरे मारताय. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? हेच सांगतोय. हेच जर हाच जर प्रकार तुमच्या झाला असता, तुमच्या घरावर कोणी हातोरा मारला असता, तुमच्या व्यवसायावर कोणी हातोरा मारला असता, तुमचा व्यवसाय कोणी बंद केला असता,
तुमच्या काळजात काय झालं असतं विचार करा. तो रडला, तो त्या समोर रडत होता, रडत तो आपली भूमिका मांडत होता. ह्याला जरा स्वतः काय वाटलं नाही हो, त्याने दुकान त्याचं काढून टाकलं, एवढंच दुकान करून ठेवलंय. आज तो 25 लाखाचा कर्ज आहे, झोपत नाहीये, त्याचे म्हातारे आई वडील आहेत, लहान लहान मुलं शिकणारी आहेत. कधी विचार करणार हो? मी त्याची भूमिका का मांडतोय की ह्या एका माणसावरून तुम्ही संपूर्ण मार्केटमधल्या माणसांचा विचार करा, ती कशी रडत असते घरात जाऊन. त्यांचं अश्रू पडतंय ह्या भूमीवर, ते सहन नाही होत आहे. आज पाटेकर साहेब हे सगळे गप्प होते, लोक हे सगळे विरोध गप्प होते. ज्यावेळी ते अश्रू ह्या भूमीवर पडलं, पाटेकरांची काठी वाजली, आनंदाजी लोबो आणि सगळे नगरसेवक जागे झाले. हेच लक्षात ठेवा, पाटेकर जागा झाला आहे. तुम्ही असं म्हणत असाल आम्ही काही केलं आम्हाला पचेल, सावंतवाडीत पाटेकर आणि उपरळकर आहेत, आम्हाला घाबरू नका, माणसाला घाबरू नका, पण येत गेला घाबरा त्या देवाला घाबरा, एवढंच मला सांगणं आहे. मी तुम्हाला थेट येतोय. आपले सुनील पेडणेकर पहिल्यापासून हेच म्हणतात की नगराध्यक्षांना प्रशासनाचा अभ्यास नाहीये, प्रशासनाचा अभ्यास न करता ते काही निर्णय घेत आहेत, दुसऱ्यांदा ते असं बोलतायत. आणि जे आज भाजी विक्रेता आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत किंवा जे तुमचे चांगले ज्यांच्याशी रिलेशन आहे, अशा लोकांनाच वेगळा न्याय आणि सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना वेगळा न्याय दिल्याचा ते थेट आरोप तुमच्यावर करतायत. असं होतंय का? आणि असं जर होत असेल तर ते कितपत योग्य आहे? पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अभ्यास नाही वगैरे, असं काही नाही. त्यांनी घोषणा केली आणि ते सत्यात आणणार आहेत. पण त्याच्यासाठी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी प्रोसिजर आहे, सगळ्यांचा सहकार्य. असं काही एकट्याने होणार नाहीये, नगराध्यक्षांनी आणलं आणि झालं उभं राहिलं असं होत नाही. हे आदरणीय सगळ्यांना कळलं पाहिजे. हे काय बरं, हे नगरविकास खातं कोणाकडे आहे? त्यांच्याचकडे आहे ना. गृह खातं कोणाकडे आहे? त्यांच्याचकडे आहे. ते काहीतरी प्रोसिजर असते आहे त्याला. असं काय ताबडतोब झालं असं नाही, त्यांनी घोषणा केली. त्याच्यानंतर अजून खूप व्हायचं आहे. घोषणा अशा घोषणा पूर्वीच्या माझे पालकमंत्र्यांनी कितीतरी केल्या आहेत. किती असे चष्म्याचे कारखाने आले आणि काय काय झालं, सेट टॉप बॉक्स आणि काय घोषणा केल्या. त्यांना कोणी विचारलं नाहीये घोषणा केल्या म्हणून. पण तुम्हाला मी सांगतो, हे घोषणा ते सत्यात आणणार आहे. आज नव्हते सत्यात आणणार आहे. त्यासाठी वेळ लागणार, असं काही ताबडतोब नाही होणार. सगळ्यांचं सहकार्यही लागणार, हे मी आवर्जून सांगतो. काय एकटे हे गेले नगराध्यक्ष आणि त्यांचे 10 नगरसेवक असं होत नाही. सगळ्यांचं सहकार्य लागणार आणि ते सगळं नियमात होणार. दुसरी गोष्ट, जागा सगळ्यांना सारख्या दिल्या आहेत. चौकोन आता मग यांनीच कबूल केलं की ते चौकोन आखले, ते सगळे नियमात आखले वगैरे. मी एक मिनिट, मी दुसरे बोलताना मी मध्ये बोललो होतो, मी बोलताना दुसऱ्याने मध्ये बोलायचं नाही. ओके, ते जे आहेत ना, यांनीच आता कबूल केलं होतं की जे चौकोन आखले ते सगळे व्यवस्थित आखले वगैरे. म्हणजे निदान हे तरी कबूल केलं की ते चांगलं केलं म्हणून. हेच सांगितलंय बरोबर. मग चौकोन आखले सगळे जर का सारखे केले तर मग ह्याला मोठी आणि त्याला बारीक असो, कोणाला काय माहिती होतं हा इकडे बसणार का तिकडे बसणार आहे. हे अतिशय खोटे आरोप आहे, बाकी काय नाही. जे चांगलं काम झालंय ना, शेवटी काय माहितीये, एक म्हणतात ना, एक आपल्या ह्याच्या मन आहे, ज्या झाडाला आंबे जास्ती लागतात ना त्या झाडावरती दगड मारले जातात. नगराध्यक्षांनी प्रेस घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हा निर्णय जो आहे किंवा जे काही अतिक्रमण हटवलंय त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतील, आपले सगळं प्रशासन असेल आणि सर्व बाकी सत्ताधारी नगरसेवक असतील, यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालं. हे श्रेय त्यांनी तुम्हाला दिलंय, त्यामुळे याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्हाला कोणाचं श्रेय नको आणि खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. हे शिवसेनेच्या नगरसेवकांना कोणालाही माहीत नाही, फक्त माहीत होतं स्टँडिंग कमिटीमध्ये असं होणार, म्हणजे असं करूया. त्या संदर्भात कमिटी नेमायची, चर्चा करायची आणि काउन्सिलमध्ये हा विषय मांडायचा, एवढं ठरलेलं. बाकी याच्या पुढे काय काय काढायचं, कुठे करायचं, हे सगळं आता त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. दुसरं म्हणजे आपले सुनील पेंडणेकर म्हणतात, नगराध्यक्ष हे खेड्यातून आल्यामुळे त्यांना प्रशासनाचा नगरपालिकेचा अभ्यास नाही. मी अनेक वेळा सांगतो, पहिलं तुम्ही ते कंटेनर थिएटर घ्या. त्यावेळेला मी सांगत होती ती जागा पार्किंगसाठी आरक्षित आहे, तिथे होत नाही. हे कॅन्सल झालं, दिलं नाही त्यांना, मंजुरी मिळाली नाही. दुसरं आता पुतळ्याचं, शिवाजी पुतळ्याचं एका स्मारकावर दुसरा स्मारक उभा राहू शकतो का? त्याला परवानगी मिळेल का? शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा, आम्ही सुद्धा त्याला ऍग्री झालो, तुम्ही बांधणं चांगलं आहे, चांगली जागा घ्या ना. आता आपल्या ताब्यात असलेली, मी त्यांना 2-3 जागा दाखवल्या. एक ती राजेसाहेबांची कॉलेजकडे त्रिकोण आहे, पण ती महाराष्ट्र शासनाची आहे, जरा त्याला घ्यायला वेळ लागेल. पण आपली हे आहे काय, गार्डन आहे आपलं, ती आपल्या ताब्यात आहे. ती रस्त्याच्या बाजूने तिकडे हे घेऊन चांगलं असं उंच असं बांधून तिथे आपल्याला पटकन करतात. जे काय आहे तुझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी एकतरी उभं होऊन दे, असा ठराव काहीतरी घ्या. कॉम्प्लेक्स करणार, हे करणार, बीओटी तत्वावर हे करणार, अरे काहीतरी त्याचं निदान, एक चूट तरी एक भेटवून त्याच्यानंतर घोषणा कर. बीओटी तत्वावर आम्ही तिथे त्याची एक वीट सुद्धा लागणार नाही. मी सांगते,
समजलं की नाही. सावंतवाडीकरांच्या डोक्यावर आम्ही बोज आणणं, बाहेरचे लोक येऊन तिथे उभे करणार नाही. समजा आज त्यांना 10-20 लाखांना तू कॉम्प्लेक्स हे मिळणार, गाळा मिळणार, तर हे ह्यांनी बीओटी तत्वावर बांधल्यानंतर त्यांना 1 कोटी मोजावे लागणार. मी केतन अजगोकर तुमच्याकडे येतोय. पेडणेकरांनी जसं म्हटलं की 4 दिवसापूर्वी ज्या मंडईमध्ये एक जो भाजी विक्रेता होता, ते सांगतात जो एक स्वराज्य संघटनेचा असल्यामुळे त्याच्यावर आकस असल्याचं ते म्हणतात. याच जो कोण भाजी विक्रेता होता किंवा जो युवक होता, त्याने ही निव्वळ स्टंट भाजी केली आहे असा नगराध्यक्षांनी आरोप केला होता थेट. आणि ह्याच्या मागे बोलवता धनी वेगळा असल्याचं त्यांचं मत होतं. नगराध्यक्षांचा हा आरोप नेमका कोणावर होता? व्यापारी जर स्टंट करू लागले तर ते कितपत योग्य आहे? आणि ह्याच्या मागे बोलवता धनी नेमका कोण आहे? नक्कीच स्टंटच होता. कारण काल त्यांनी परत नगरपालिकेत येऊन अधिकाऱ्यांना जे काय सांगायचं ते सांगितलं आहे, ते यांच्या समोरच झालंय. जे काय सांगितलंय यांच्या समोरच झालंय. काय आपल्याला झालं वगैरे सगळं त्यांनी समोर सांगितलंय. त्याच्यामुळे तो होता तो स्टंटच होता. काय सांगू इच्छित? कारण ते म्हणतात नगराध्यक्षांचा पण आरोप होता की जर व्यापारी स्टंटबाजी करतात हे योग्य नाही, व्यापाऱ्यांनी स्टंटबाजी करू नये. आणि यामागे कोणतरी एक बोलवतो त्यांनी वेगळा आहे. आणि सावंतवाडीतलं वातावरण बिघडवण्याचं काम केलं जातं असं नगराध्यक्षांचं मत होतं. तुमचं यावर काय मत आहे? नगराध्यक्षांची बदसल्या एकाची कमी केली पाहिजे. नगराध्यक्षाच्या भोवती जो कोण माणसं आहेत तुम्ही बघताय कोण कोण माणसं आहेत, ती माणसं काय करतायत दिवसभर, त्यांचे व्यवसाय काय, त्यांचं काय काय. आता त्या आनंद योगीने एक गायक गेला की परप्रांतीयांना जागा देऊ नका. नगराध्यक्षांची गाडीच परप्रांती दाफताला होतोय आपण सगळे बघतोय. इथून सुरुवात आहे. दुसरं आता स्टंटबाजी. तू माझा कोण पाहुणा आहे, त्याच्याकडनं मला काय पैसे मिळणार आहेत, मी कोणाकडनं हप्ते घेतोय, मी त्याची बाजू का मांडली? बाईट पण घेतली. मी ती भूमिका असं मांडली की इथे समोर दोन दुकानं दिली ती मोठी दिली, कारण ते त्यांचे नातेवाईक आहेत आणि ह्याची जागा करताना कमी केली असं काय बोला. ह्याचं दुकान काढून तुम्ही काय केलं? ह्याचं दुकान काढताय आणि बाहेरचे वाल्यांना ते बसवताय. तुम्ही ह्याचं पुनर्वसन करताय की त्याची काढून दुसऱ्याचं पुनर्वसन करताय? तुमचा रोल काय? ह्या भाजीवाल्याचं भाजी दुकान काढायचं आणि ह्याचं पुनर्वसन करायचं, हा तुमचा रोल, हा तुमचा प्रामाणिकपणा, हा तुमच्या विकासाचा मुद्दा, हे तुमचं व्हिजन. मला काय म्हणायचं आहे, तो बिचारा धंदा करतोय, त्याच्या डोक्यात 25 लाखाचं कर्ज आहे, तो ओढून सांगतोय व्हिडिओ लावून मी बा कर्जाऊ आहे, माझे म्हातारे आई वडील आहेत, मला थोडं हे द्या. जसं त्यांना तुम्ही न्याय दिला तसं मलाही न्याय द्या. तो न्याय मागत होता, तो कोणा आरोप नाही करत होता. जसं त्यांना दिलं तसं मला द्या. तो शूटिंग करून दाखवत होता, ते बघितलं तुम्ही शूटिंग, तो मोबाईलवर शूटिंग करून दाखवत होता. बघा इथे समोर बघा, यांचे दुकान बघा आणि माझं दुकान बघा, मग ह्यांना जागा तेवढी आहे तेवढी जागा मला मिळाली पाहिजे. माझं दुकान तुम्ही का कमी करताय आणि माझं दुकान कमी करून तुम्ही काय करताय? तर बाहेरचे भाजीवाले आणते आणि ते बसवताय. का? तर तो स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता होता. दुःख काय वाटतंय की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पुनर्वसनात गाळे मिळालेले असताना परत 3-3 दुकानं कशी काय देता? माझा थेट सवाल आहे, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुमच्या त्या नातेवाईकांना इंदिरा गांधी संकुलात पुनर्वसन केलेलं आहे, मग त्यांना पुन्हा 3-3 दुकानं त्या गोवत मार्केटमध्ये मी कशी काय देता? उत्तर आहे का तुमच्याकडे? नंबर 2 मुद्दा, आता ते फुलवाले वगैरे हे जे गोळा करून गेलेत ना, त्यांचे तुम्ही चेहरे बघितले तो, त्यांचे चेहरे काय बोलत होते? हे जबरदस्तीने येऊन त्यांचं अभिनंदन करतात. कशाला? की आम्हाला पुढे काहीतरी पोझिशनमध्ये मिळालं पाहिजे. हे मनाने नाही गेलेत कोण. आता मला रिक्षावाल्याचा काय संबंध आहे? रिक्षावाले नगरपालिकेच्या जागेतच आहेत. रिक्षावाले पुढे बाहेर नाहीत, नगरपालिकेच्या जागेतच आहेत. मला सांगा, इथले प्राध्यापक, इथले शिक्षक, इथल्या स्थानिक स्वराज्य संघटना, त्याने सामाजिक संघटना किती लोकांनी स्वागत केलं यांचं? मी म्हणतो सावंतवाडी कोण चालवतोय? अहो सावंतवाडी तुमची चालवते भाजीवाले हे फेरीवाले, कारण रोज 40 रुपये 60 रुपये 100 रुपये तुम्हाला देत आहेत. ज्यांच्या पैशातून सावंतवाडी चालते, ज्यांच्या पैशातून तुम्ही मजा मारताय, ते त्या गरिबांचे पैसे आहेत. त्या गरिबांच्या पैशात तुम्ही मजा मारताय, तुमच्या खिशातले पैसे नाही घालत तुम्ही. आणि त्यांच्यावर तुम्ही तो आता तो भाजीवाला सांगतात स्टंटबाजी करतोय. समोरच्या माणसाला 60 रुपये आणि त्याला 100 रुपये घेतले. अहो ते आहे त्याच्याकडे समोर यांचा जो नातेवाईक बसतो त्याचे 60 रुपये आणि याचे 100 रुपये दुकानं तेवढीच. आता दुकानाचं कमीच कोण टाकलंय? एवढंच केलं नाही तर त्याने आवाज उठवला म्हणून त्याच्या दुकानाकडे ग्राहकांचा यायचा रस्ता होता तो बंद करून ठेवला. कुठे भोगणार हे बाय? हे पापा कुठं भोगणार तुम्ही? मी तुम्हाला हे सांगतोय ना, मी भांगतो पण नको, तुम्ही माझ्या मार्केटमध्ये या. मी तुम्हाला आखवते काल दाखवतोय हे सांगतात, मी सांगतो त्यापेक्षा प्रत्यक्ष प्रत्यक्ष बघूया ना. आजगावकर साहेब म्हणतात की नगराध्यक्षांचे बऱ्याच समाजातनं कौतुक होतंय, काय होतंय? मी त्यांच्या मताशी थोडाफार सहमत आहे. नगराध्यक्षांचं कौतुक कशा संदर्भात होतंय की जसं पेडणेकरांनी सांगितलं तसं की
ज्या व्यापाऱ्यांचं जे त्या मार्केटमध्ये व्यापारी होतो त्यांचं इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये पुनर्वसन केलेलं आहे. मी परत त्या पेंडणेकर साहेबांच्या मुद्द्याकडे परत येतो की त्यांच्याकडे तिथे पुनर्वसन केलेलं असून सुद्धा त्यांचे स्टॉल त्या नगरपालिके त्या मंडईमध्ये संत गाडगेबाबा मंडईमध्ये त्यांचे स्टॉल अजूनपर्यंत चालू होते. आणि ते जे अतिक्रमण हटाव जे काय त्यांनी जे ते अतिक्रमण हटवलेलं आहे त्या बाबतीत अध्यक्षांचे खरोखर आभार मानतायत काही जण. कारण इतके दिवस ते जैसे ते होते म्हणजे त्यांचे स्टॉल आता इंदिरा गांधी व्यापारी संकुलात पण होते आणि तिथे बाहेर पण त्यांचं तसंच अतिक्रमण असून त्यांची वाढी पण चालू होती. आज भाजी विक्रेत्याच्या बाहेर बसून ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना उचलून आत टाकल्यामुळे त्यांचं कोण अभिनंदन किंवा कौतुक करत नाहीये. त्यांना शिवाय श्राप देत आहेत. कारण आज जवळजवळ 30 ते 35 व्यापारी आज माझ्या नावाचं निवेदन देऊन ज्यावेळी ते मला भेटलेलं आलं अक्षरशः ते अश्रू ढाळत होते की आज आम्ही 4 महिने आमची उपास मारीची वेळ आली आम्ही एक वेळचं फक्त जेवण जेवून दिवस काढतोय आणि अशा परिस्थितीत आम्ही आता चतुर्थी डोळ्यासमोर ठेवून जो का आता आम्ही उद्योग व्यापाराला एक सुरुवात करायला म्हणजे आमची आता परत आम्ही झिरो पर्यंत आलो आता या 4 महिन्यात म्हणजे आता झिरोपासून आम्ही आता परत कुठेतरी आपल्या एक संसार प्रपंचाचा गाडा हाकतो तोच आता पालिका प्रशासनाची थेट आपल्यावर कारवाई होते. म्हणजे आम्ही उपास त्यांनी सरळ सांगितलं जर आम्हाला 4 दिवसात जर हा आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही या स्पष्ट निवेदन मला दिलेलं आहे घेऊन त्यांनी व्यापाऱ्यांनी आमचा उदर जर चरितार्थ चालवायला आमचं जर साधनच जर काढून घेतलं तर आम्ही जगायचं कसं म्हणजे हे त्यांचं थेट सवाल होता आमच्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून जर तुम्ही आमच्याकडे आला असता तर तुमच्या बाजूने 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहणार आणि तुम्हाला न्याय देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच गप्प बसणार नाही. भले त्याला आंदोलन करायचं लागेल किंवा रस्त्यावर उतरावं लागेल तरी आम्ही ते उतरणार नाही त्याला न्याय मिळून देणार 100%. मॅडम मी तुमच्याकडे येतोय की सुनील पेंडणेकरनी जसं म्हटलं की हे जे व्यापारी आहेत यांच्यावर कुठेतरी प्रशासनाचा दबाव आहे आणि या दबावाखाली काही ज्या गोष्टी होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? तेच सांगतो माझा तो बोलायचा मुद्दा राहिला की आज जे व्यापारी आहेत ते प्रशासनाच्या कारवाई विरोधातच दबून आहेत. त्या भीतीपोटी ते बोलत नाहीत. त्यांचा आवाज इतके दिवस हा त्यांचा आवाज दाबला जातोय की त्या कारवाईचं हत्यार दाखवून त्यांचा आवाज दाबला जाण्याचा कित्येक आणि ते तुमच्या सुद्धा प्रत्येक माध्यमांना सुद्धा ते समजलेलं आहे लक्षात आलेलं आहे. माझा एक मेन मुद्दा काय आता ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आज ते बाहेरचे व्यापारी उठवून त्या संत गाडगेबाबा मंडईत बसवलेत त्याच्यात कुठच्या प्रकारचं सोशल डिस्टन्स आहे का? आज नगरपालिका प्रशासन प्रत्येक गाडीवर कचरा गाडीवर त्या आमच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या माझं मी पूर्ण करतो फक्त की आज तिथे ते आज ते हे लावून लाऊडस्पीकर लावून अनाऊन्स केलं जात आहे की सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा. आज आम्हाला व्यापाऱ्यांना नोटीसही पाठवल्या जातात की तुम्ही दुकानाच्या समोर गर्दी करून थांबवू नका. देखो आज त्या व्यापारात तुम्ही जाऊन बघा मुद्दा महत्वाचा राहिला आहे की जसं पुंडलिक दळवी सुद्धा म्हणतात की प्रशासनाच्या दबावाला ही मंडळी बळी पडतात का किंवा त्यांचा जो सामान्य भाजी विक्रेत्यांचा असेल किंवा तिथल्या व्यापाऱ्यांचा आवाज दाबला जातोय का? तुम्हाला काय वाटतंय? व्यापाऱ्यांचा आवाज दाबला जातोय. सरळ सरळ जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही जास्त बोललात आणि जास्त जर शहाणपणा केला तर तुमची दुकानं इथून उचलली जाते. त्यांना दळवीना विचारा ना त्यांच्या त्या कॉम्प्लेक्स मधल्या दुकानासाठी ह्यानं काय केलेलं. तुम्ही जर आमच्या विरोधात बसला तर तुमचं संपूर्ण पाडून टाकलं जाईल. विचारा ही दमबाजी आणि ही हुकुमशाही सावंतवाडीमध्ये चालणार नाही. आणि आम्ही सांगत होतो हे सगळं असली ही हुकुमशाही ते येणार आहे. आता पुंडलिकने सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लेक्स मध्ये ज्या बायका बसवल्या पाटीला पाट लावून अशा बसलेल्या आहेत सोशल डिस्टर्बिंग नाहीच आहे. उद्या काही समजा ह्या बायापैकी कोणाला एकाला कोरोनाची साथ लागली तर संपूर्ण मार्केट आहे त्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि सीएमओवर आहे. मी केतन आजगावकरना विचारतो. केतन आजगावकर थेट आरोप होत आहेत की प्रशासनाचा वापर करून म्हणजे त्याचा दबाव आणून ह्या सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबला जातो. कारण आज सगळे व्यापारी बोलतात पण भाजी विक्रेते बोलताना किंवा आपलं मत मांडताना दिसत नाहीये. खरोखरच हा आवाज दाबला जातोय का? हे बिलकुल खोटं बोलतात. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज ते आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे दळवींना जर का असं सांगितलं दळवी तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. आज राज्यात त्यांचं सरकार आहे. नगर विकास खातं त्यांच्याकडे उगीच काहीतरी कोणाचा पदाचा कावळा करायचा? त्यांना धमकी मिळाली द्यावी त्यांनी पोलीस स्टेशनवरती कंप्लेंट. गृह खातं कोणाकडे? माझा मुद्दा नाही. एक मिनिट उगाच खोटे आरोप करू नका. जर का दिली असेल तर तुम्ही तक्रार द्या. परिणामाचा विचार करू नका. तुम्ही तक्रार द्या असा माझा सरळ स्पष्ट त्यांना सल्ला आहे.
कारण ते सत्ताधारी पक्षातच आहेत आणि जबाबदार पदाधिकारी आहेत. दुसरी गोष्ट सोशल डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंगचं हे बघा, हे काल आले यांचं सोशल डिस्टन्सिंग बघा. हा माझ्याकडे व्हिडिओ आहे. आजगावकर साहेब, आताचा माझा मुद्दा एवढाच आहे की जसं लोक म्हणतात, जसं पुंडलिक दळवी म्हणतात की प्रशासनाचा कारवाईचा बडगा दाखवून ह्या सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबला जातोय का, हा माझा प्रश्न आहे. बिलकुल नाही, कुणी द्यावी ना, अगदी हे लोकशाही आहे. असं काही प्रशासनाचा हे आतापर्यंत केव्हा घडलंय का असं प्रशासनाने हे केलं वगैरे? उगीच काहीतरी लोकशाही आहे, लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे, सगळ्यांना बोलतात. तो नाही त्या दिवशी बोलला, बोललाच की नाही. बाकीचे भाजी विक्रेते हे जेव्हा गेले तेव्हा मी काही काही जेव्हा होतं ते बोलले, ज्यांना नाही भेटलं ते बाजूला राहिले. त्याच्यामुळे असं काही नाहीये, असं कुणाला दबाव वगैरे काही नाहीये. हे सगळेजण स्वखुशीने अगदी व्यवस्थित, आणि याच्या पुढे मी सांगितल्याप्रमाणे थोडे मुठभर लोक जरा हे होणार. सगळ्या कुठल्याच गोष्टीने 100% लोकांचं समाधान होत नाही. मुठभर व्यक्ती थोडी असमाधानी राहतील, त्यांचं भविष्यात होणार ना पुढे, त्यांना कळणार की काय आपला फायदा झाला. लोक मॅडम, जसं प्रशासनाचं जर म्हटलं तर प्रशासन ऐकत नाहीये का? विरोधी पक्षाचं प्रशासन ऐकत नाही, कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते तुम्ही स्वतः असाल, ज्यावेळी बाजारामध्ये होता, त्यावेळी अगदी तहसीलदार आले मात्र सीओ मात्र तिथे आले नव्हते. प्रशासनावर विरोधी पक्षाचा अंकुश राहिलेला नाहीये का? की प्रशासन पण कुठल्या दबावाखाली आहे का? तुमचं काय मत आहे? कारण ज्यावेळी तुम्ही तिथे होता त्यावेळी तिथे सीओ आले नाही, तहसीलदार येतात, सीओ का नाही आले? तुमचा त्या प्रशासनावर अंकुश नाही का, एक विरोधी पक्ष म्हणून? विरोधी पक्ष म्हणून मी सीओंची याच्या अगोदर 2-3 वेळा भेट घेतलेली आणि मी सांगितलेलं की नगराध्यक्ष नवीन आहेत, एखादं त्यांना कुठचं लिगल आहे कुठचं इनलिगल आहे हे त्यांना कळू शकत नाही, पण तुम्ही प्रशासक म्हणून सीओ म्हणून त्यांना त्याची माहिती दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं याच्यात काय होतंय मॅडम मला माहीत नाही. मी म्हटलं असं होतं म्हणून चालणार नाही, तुम्ही सीओ आहात. एखाद्या वेळेला कोणी हे काढलं बाबा ही नगरपालिका विटवा विकूया आणि ते कॉम्प्लेक्स बांधूया, तुम्ही त्याला राज्य त्यांनी तो मुद्दा म्हणजे त्यांनी त्या अजेंड्यावर आल्या, त्या अजेंड्यावर आलेल्या या गोष्टी चुकीच्या आहेत. बरोबर दिलेला ठराव चुकीचा 308 खाली पाठवा ना. तुम्ही हात वर कशाला करता, तुम्ही कशाला भीतात? त्या दिवस आम्ही त्यांना बोलवायला पाठवलं की सोशल डिस्टन्सिंग येऊन बघा. सीओला पळून जाण्याची गरज नव्हती, तिथे येऊन बघायला पाहिजे होते. असं करत असतील तर सीओ प्रशासन चालायला लायक नाहीये. प्रशासन हा विषय झाला, प्रशासनावर अंकुश कोणाचाच नाहीये, ना विरोधी पक्षाचा ना सत्ताधारी पक्षाचा. आता भाजीवाले फक्त मला वाटतं भाजीवाले ही गुरुडोर झालेली आहे. भाजीवाले म्हणजे ती कुत्री माकडं झाली आहेत. सावंतीत माकडांचा हेतूस आहे, प्रशासन काय करत नाही. कुत्र्यांचा हेतूस आहे, प्रशासन काय करत नाही. मोकाट जनावर फिरतायत, फक्त मुकट जाणार कोण झाले आमची भाजीवाले, कारण ते मुकट झालेत, कारण ह्यांनी तिला मुकट बनवलेत. एक मिनिट, जर गोरव डोळ तुम्हाला दिसत नाही फिरतात, ती घाण करतायत, ती शेण टाकत सगळे फिरतायत, त्यांना दिसत नाही, ती स्वच्छता त्यांना दिसत नाही. कुत्री संपूर्ण रात्रभर कोकाट संपूर्ण आहे धावून तरी कुत्र्या मारण्याचा दही असल्यामुळे कुत्री पकडू शकतात, त्याच्यामुळे वेळ यंत्र राबू शकतात. तर यांची मानसिकता असते. तर आता ती माकडं हेतूस घालतायत, लोकांची कौलं फोडतायत, घरात गळत आहे लोकांच्या, नाही कारण त्याबद्दल येणार थोडं सुद्धा काय वाटत नाही, कारण त्यात त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही, त्यामुळे त्यांना वाहवा मिळणार नाही. त्यांना फक्त काय करायचं आहे, प्रतिष्ठा वाढवायची आहे, वाहवा मिळवायचा आहे. उद्या लोकांचं बरं वाईट काय नाही, माझं एकच म्हणणं आहे नगराध्यक्षाला मी ह्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्हाला कोणाचं बरं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. मी एवढं त्या ठिकाणी सांगतो, मी पण नगरसेवक होतो, माझे वडील नगरसेवक होते, तुम्हाला माहिती नसेल का सांगतोय. त्या दिलीप नारायणकडे सांगितलं होता 30 दिवस भंगी संपवर गेले होते, त्यावेळी बादली संडा सावंत होता, त्यावेळीच्या नगरसेवकांनी बादली संडाचं काम केलं आहे. हा नगरसेवक मॅडम सुद्धा त्यावेळी माझे वडील होते, त्यावेळीचा इतिहास सांगा पालिकेचा. त्यावेळीच्या नगरसेवकांचं योगदान जे आहे सावंत अशीच नाही उभी राहिली आहे. तलावातली माती सुद्धा आम्ही काढलेली. ह्या शहराला एक मोठा इतिहास आहे, ह्याला एक वेगळ्या इतिहासाने सावंत उभी राहिली आहे. सावंतवाडी हे कोणाच्या एका लोकांच्या उभी राहिली नाही, सगळ्यांचं योगदान आहे याच्यात. सगळ्यांना विश्वासात घ्या. आता हे म्हणतात की आम्ही सगळ्यांना विश्वास घेऊन ते करणार आहोत, अरे हे जर सगळ्यांना विश्वास घेऊन करणार आहात कॉम्प्लेक्स, तर आता का विश्वास घेतलं नाही? ही कारवाई करताना तुम्ही विश्वास घेणं गरजेचं होतं. स्टॉलधार संघटनेचा अध्यक्षाला नाही, भाजीवाल्यांचा अध्यक्षाला नाही, व्यापारी संघटनेचा अध्यक्षाला नाही. आता व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष यांच्यावर बंद पुकारलं, त्यावेळी सुद्धा मध्यस्थीला मीच होतो. मी त्यांना पहिले सांगितलं मंगळवारचा बाजार होता, मंगळवारचा बाजाराला माझा पाठिंबा होता. मी सांगितलं मंगळवारचा बाजार हा योग्य आहे, व्यापाऱ्यांची भूमिका चुकीची होती, आम्ही चुकीची मांडली. त्यावेळी संजीव बरोबर पाठिंबाच दिला, भाजी विकास संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझा पाठिंबा होता. मग त्यावेळी जर संजीव परबने मला बोलवून जर मला विश्वास घेतला होतो, मला बोलावला होता फोन करून आणि मला विचारलं याच्यावर काय पर्याय आहे, मग आज मला का बोलवलं नाही?
किसन आसगावकर याबद्दल काहीतरी बोलू इच्छितात, काय सांगतात? मी सांगतो, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की ह्या विषयी माझी मी स्वतः त्यांच्या म्हणजे यांच्यापैकी जे कोण आले माझ्याकडे, म्हणजे आपला गणेश कुडव असतील, अमित असेल, आपला ते शिरवळकर, या सगळ्यांना नगराध्यक्षांकडे गेलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे की आपण गणपती नंतर करूया काय, पण गणपती नंतर मात्र तुम्हाला आज बसावं लागणार, कारण हे बाहेर मी आता ठेवणार नाही, कारण बाहेर इकडे पार्किंग वगैरे हे करणार आणि बाहेर ठेवणार नाही, आतमध्ये गाड्या लोकांना यायला जायला वगैरे मिळालं पाहिजे व्यवस्थित. तेव्हा त्यांनी मान्य केलं आणि जेव्हा अर्ज द्यायला सांगितलं की असं असं ठीक आहे, आम्ही आता उठतो, आता गणपती म्हणता आम्हाला इकडे बसवा, गणपती नंतर आम्ही जेव्हा आत बसायला तयार असो तसं ते अर्ज द्यायला तयार नाही. ह्याचा अर्थ असा की ह्याच्या नंतरही त्यांना बाहेर बसायचं होतं, अनधिकृतरित्या बाहेर बसायचं होतं आणि अनधिकृत गोष्टीला पाठिंबा केव्हाही देणार नाही. माझ्या नगरपालिका यांच्याकडे आहे, त्याने लिहून देऊन दे किंवा देऊ दे, आज कारवाई केलीच ना ते उद्या पण करू शकत होता, त्याने लिहून देऊ द्या किंवा न देऊ द्या, आज तर मी लिहून द्यायची कारवाई केलीच, उद्या पण करू शकत होता, ही फळवट झाली. त्याने लिहून दिलं नाही म्हणून ते लहान मुलं रडतात, मग त्याला कुठे समजवायचं, असला प्रकार झाला. आज तुम्ही त्याने लिहून न दिल्यामुळे कारवाई केली, ती उद्या पण करू शकत होता गणपती नंतर. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे, आज त्या बऱ्याचशा भाजीवाले आहेत, त्या भाजीवाले भाजी विकून आपला उदरनिर्वाह करत असताना आज त्यांना त्या निराधार आहेत, आणि अनेक निराधार आहेत, त्या निराधाराखाली आहेत. मग त्याचा कधी विचार केलात का? काही विधवा आहेत, त्यांच्या गरिबीचा कधी अभ्यास केलात का? माझं काय म्हणणं होतं, गणपती तोंडावर आहे, लॉकडाऊन मुळे एक तर ते गांजलेलं आहे, समोर पावसाळा आहे, जोरदार पाऊस पडतोय, धंदाच होत नाही पावसाळ्यात. ज्याने भाजी विकली असेल ना त्याला भाजी म्हणजे काही करणार, ज्याने भाजी विकली नाही त्याला त्या खुर्चीवर बसून नाही करणार. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये बसावं लागतं, त्यांच्यामध्ये मिसळावं लागतं, त्यांच्या यातना जवळून समजाव्या लागतात, त्या म्हणी समजावून कधीच घेतल्या नाही. त्यांचं दुःख कळायला आधी तू जरी दुःखात कधी आला पाहिजेस. ज्याने गरिबी म्हणजे काय, ज्याने भूक म्हणजे काय ही सोसली असेल ना तर त्याला गरिबी आणि भूक कळेल, ज्याने कधी सोसलं नसेल त्याला यांची गरिबी आणि भूक काय करणार. मला संजूबद्दल राग कशासाठी, संजूने गरिबी सोसली आहे, संजूने भूक सोसली आहे, संजू गरिबीतून वर आला आहे, संजूबाईची संपूर्ण फॅमिली मला माहिती आहे, त्याच्या अण्णांना सुद्धा पटणार सर, संजूच्या वडिलांना हे जर सांगाल तर संजूच्या वडिलांना पटणार नाही, कारण ते आमच्याबरोबर काम केले सामाजिक कार्यकर्ते आहेत, सामाजिक पिंड त्यांचा होता. मी इथूनच सांगतो, जर अण्णांना ही वस्तुस्थिती कळली तर संजूला ते पाठीशी घालणार नाही. एवढं मी ठामपणे सोशल डिस्टन्सिंगच्या मुद्द्यावर मी तुमच्याकडे येणार आहे. त्याआधी लोबो मॅडम आणि केतन आजगावकर काहीतरी बोलू इच्छितात, काय सांगाल लोबो मॅडम, काय बोलू इच्छित? सोशल डिस्टन्सिंग हे नाहीच आहे तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला कालच 10 फोन आले की जे बाहेरचे भाजीवाले ते त्यांना बसायला जागा नाहीये, जी संपूर्ण व्यापून टाकलेला आहे त्या लोकांना बसण्यासाठी थोडी जागा ठेवली पाहिजे, म्हणजे त्या दररोज येतात विकतात आणि घरी जातात, त्या लोकांना आज आले तर त्यांना जागा नाही. तुम्ही जो मुद्दा म्हणता की या भाजीवाल्यांसाठी पर्यायी जागा पण सावंतवाडीत आहे, तुम्ही एक गटनेता म्हणून, एक विरोधी पक्षाच्या गटनेत्या म्हणून नगरसेवकांना सुचवू इच्छिते का की ही बाबा जागा जर कमी पडत असेल तर पर्यायी जागा द्या, भाजी विक्रेत्यांची सोय करावी असं निवेदन किंवा अशी मागणी तुम्ही करणार आहात का त्यांच्याकडे? विश्वासातच घेतलं नाही तर सांगणार काय? हे सगळं झाल्यानंतर आता हे दिसतंय ना. मी नशिबाने काय झालं, 4 दिवस माझी परिस्थिती बरोबर नसल्यामुळे घरात पडले आणि ह्याने हात धुवून घेतले, त्याच्यात समजलं की नाही. बाहेरून येणारे भाजीवाले ते येणार, ते बसणार, त्यांना थोडीफार जागा ठेवायला पाहिजे होती. संपूर्ण मार्केट व्यापून टाकलंय, गवत मार्केट तर एकाएकाला म्हणजे त्यांच्या जवळच्या आहेत त्यांना एवढी एवढी जागा दिलेली आहे, दुसरे कोण ओळखत नाही त्यांना छोटीशी जागा दिलेली आहे. हा भेदभाव कशाला? आपले सर्व सावंतवाडीचे नागरिक आहेत, सगळ्यांना समान न्याय द्या, माझे तुझे असं काही नाही आहे. आणि तिथे भाजीच विकली गेली पाहिजे, भाजी मार्केटमध्ये भाजी विकली गेली पाहिजे, तिथे मटका चालता नाही. तुमच्याकडे पुन्हा तोच आरोप होतोय की भेदभाव केला जातोय, तुम्ही काहीतरी बोलू इच्छिताय, काय सांगाल? मी तुम्हाला एकच विचारतो विनायक साहेब की भाजी ही प्रत्येकाच्या जीवनात ही आवश्यकच आहे, ती घेण्यासाठी माणूस मार्केटमध्ये जाणारच, आणि मार्केटमध्ये ती जर का बाहेर नाही मिळाली तर तो आतमध्ये जाणारच ना. धंदा होत नाही हा कुठल्या बेसवरती म्हणतायत मला हेच कळत नाही. धंदा होत नाही, आम्ही निराधार झालो, विधवा आहे वगैरे, कुठल्या बेस खाली म्हणतायत? आतमध्ये मिळत आहेत, लोक जाणार भाजी खायला, बाहेर मिळालीच नाही आतमध्ये मिळणार तर मग लोक जाणार ना. आणि जात आहेत लोक, जात आहेत व्यवस्थित भाजी वगैरे घेत आहेत, सगळ्यांचा धंदा, पण मला हीच जागा पाहिजे, तीच जागा पाहिजे म्हणून बाहेर वर्षानुवर्ष बसले नाही. आतमध्ये जे वर्षानुवर्ष बसवते त्यांचा विचार केला का? तुम्हाला मी नावं सांगतो, ती आता संगीता म्हणा किंवा तो सई यांच्याची आई, त्याच्यानंतर तो आपला ह्यांचे पेंडेकरांचे शेजारी रमेशची आई काय, हे किती वर्ष आत बसतायत, किती वर्ष आत बसतायत, त्यांनी नाही कधी कंप्लेंट केली?
त्यांची ना दुःख कोणाला दिसली? ते नाही विधवा होत्या. सांगायचा मुद्दा काय की सगळ्यांना धंदा झाला पाहिजे. ठराविक जणांना चार जण बाहेर बसले आणि त्यांना धंदा आला काय. परत आता हे जे म्हणतात ना काय मगाशी विषय काढलेला, हे ह्यांचेच किती होते. बाहेर बसलेले आहेत ना, बाहेर एकेकाचे चार चार आहेत. मी जबाबदारीने सांगतो, एकेकाचे चार चार आहेत स्टॉल. नवरा बसतो, बायको बसते, मुलगी बसते. याच मुद्द्यावर मी तुम्हाला विचारू इच्छितो की प्रेसमध्ये आपण एका मुद्दा नगराध्यक्षांनी उपस्थित केलेला, काही जणांच्या नावावर जागा आहे जे 60 रुपये पालिकेला देतात, 100 रुपये पालिकेला देतात आणि जागा भाड्याला देऊन त्यांच्याकडनं 500 रुपये घेतात, भाडी घेतली जातात. हा नेमका प्रकार काय? मगाशी दळवींनी सांगितल्याप्रमाणे की ह्याची ज्यांना तिकडे जागा दिलेली होती ते जे स्टॉल हलवले ते स्टॉल भाड्याला दिले गेलेले होते 10,000 रुपये महिना किंवा 500 रुपये दिवसाला, अशा प्रमाणे ते भाड्याला दिले गेले होते. आज त्यांनाही जागा दिली आहे. ते जे बसवते ना भाड्याने, भाड्याने जे बसवले होते त्यांनाही आतमध्ये जागा दिली आहे. आता ते किती भरतायत? 60 रुपये दिवसाला. आधी किती भरायचे? 500 रुपये दिवसाला. मग सांगा बरं झालं की नाही त्यांच्या दृष्टीने? चांगलं काम केलं, पाठिंबा आहे आमचा. आणखी हे काम केल्यावर त्यांचं अभिनंदन करतो. हे जे काही भाडे घेत होते त्यांच्यावर कारवाई केली, माझी मागणीच होती. नक्की माझी पहिली मागणीच होती. मी अनेक वेळा मागणी केली आहे. तुम्ही वाचलं असेल, चांगलं केलं. आता इंदिरा गांधी संपर्क तेच आहे. भाडा लावलेत, करार एकाच्या नावावर बरोबर चालू होते. दुसरा कधी कारवाई करता? उद्यापासून सुरू करा, बघूया. ही मर्दानगी दाखवा भाजीवाल्यांना. म्हणून तुम्ही चांगली मर्दानगी अभिनंदन करतो. जे 500-500 भाडे घेत होते भाजीवाल्यांकडनं, चांगली कारवाई अभिनंदन. आता इंदिरा गांधी संकुलात आताच नाही आहे, हे पूर्वीपासून आहे. मी आज नाही म्हणत आहे, हे पूर्वीपासून आहे. मग ते हे दोघे जबाबदार आहेत. मी असं म्हणणार नाही की एकटेच ते बा संजू परब, दोघे जबाबदार आहेत. दोघांनी एकत्र या त्या विषयात आणि ते भाड्याला दिलेले गाडे काढून टाकवा. नक्कीच या त्यांच्या सूचनेचा आम्ही आदर करतो आणि येणारे आता कौन्सिल किंवा स्टँडिंग जे काय जवळ असेल त्याच्यामध्ये हे त्यांना घ्यायला सांगून त्याप्रमाणे आम्ही कारवाई करायला आम्ही. नक्कीच मी पुंडलिक दळवींकडे येतोय. सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडत होता की व्यापाऱ्यांना आज त्या मार्केटमध्ये अगदी पाठीला पाठ लावून बसावं लागतंय. नेमका काय तुमचा मुद्दा आणि काय सांगताय? बाहेर बसलेले जे व्यापारी होते ते बऱ्यापैकी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते बसत होते, काही एकत्रच बसत नव्हते. म्हणजे जे आता भांगलेंचा जो पेट्रोल पंप आहे तिथून ते बाळकृष्ण कोल्ड्रिंक असेल, इवन ते भारत मातापर्यंत ह्या टोकापर्यंत असे चौक फुल त्या संत गाडगेबाबा मंडळीच्या संपूर्ण राऊंडला ते भाजी विक्रेते बसायचे. आज त्यांना तुम्ही सगळ्यांना उठवलात तिथून आणि तुम्ही त्यांना एकत्र बसवलात तिथे. आज त्यांचा 2-3 दिवस काही व्यापार होत नाही. आपले जेव्हा तहसीलदार साहेब तिथे आले होते त्यांनी त्यांची विचारणा पण केली, त्यांनी प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेतलेला आहे. आज तिथे त्या मार्केटमध्ये जायला सर्वसाधारण नागरिक सुद्धा धजावत नाही. कारण आज कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढतोय. आज आपण सावंतवाडी शहरात कोरोना मुक्त म्हणून आपण शहर एकदम सुशेगाद होतो एकदम. आज काही काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे जो काय संकट आलेलं आहे, आज जो आपल्याकडे नाही म्हणता म्हणता आता 8-9 पॉझिटिव्ह निघाले आहेत. मग अशी जर एखादी घटना घडली तर त्याला जबाबदारी पालिका प्रशासन घेणार आहे का त्याची? आता जर त्या परिसरात त्या मंडईत एखादी जर व्यापारी असेल किंवा एखादा ग्राहक असेल जर पॉझिटिव्ह फिरून गेला असेल तर त्याची लागण किती जणांना होईल? जर ते कंटेनमेंट झोन डिक्लेअर झालं तर किती व्यापाऱ्यांचं नुकसान होईल त्याच्या? ते तो हा एक मुद्दा झाला विषय. दुसरा गोष्ट, आज जे कोरोनासारखं महामारीचं संकट आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासन किती प्रयत्न करत आहे की फक्त नुसतं अतिक्रमण हटाव ह्याच भूमी याच्यासाठी आपली ताकद पूर्ण ताकदपणाला लावते पालिका प्रशासन. आज कोरोनासारखं एवढं संपूर्ण जगावर आपल्या देशावर एवढं संकट उडवलं त्यातून बाबा कसं 4 हात करण्याची आपल्याला ताकद, लोकांना कशी ऊर्जा मिळेल, कसं प्रोत्साहित करेल, कसं अवेअरनेस तुम्ही निर्माण कराल, तो करण्याचा प्रयत्न सोडून तुम्ही अतिक्रमण हटाव अतिक्रमण हटाव कसं काय ह्याच्यात बाबा ह्याच्यात नेमकं नक्की कोणाचं दडपण तुम्ही पालिका प्रशासनावर येत आहे किंवा तुम्ही ते अतिक्रमण हटाव? आधी हा पावसाळ्यासारखा पावसाळ्याचा सीझन आहे, लोक आधीच हैराण झालेले असत आहेत त्या कोरोनाला. पुढे चतुर्थीचा सीझन जो वर्षातनं आपल्याला एकदाच सण मिळतो चतुर्थीचा, आणि तोच व्यापाऱ्यांसाठी सीझन असतो की बाबा जे काय जमेल तुटपुंजी जे काय मिळेल ते याच्यावर ते पुढचं वर्ष ढकलत आहेत. मग अशा परिस्थितीत तुम्ही अतिक्रमण हटावून काय साध्य करणार आहात? आज बरोबर तिथे तुम्ही नाही म्हटलं तरी पालिका प्रशासनाला 100% व्यापाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी. ज्यावेळी पालिका प्रशासन आवाहन करते त्यावेळी व्यापारी वर्ग पहिला सहकार्य करतो पालिकेला, कारण तेवढंच पालिकेचं सुद्धा दळवींचा मुद्दा आहे. मी अर्गोबर साहेब तुमच्याकडे येतोय. सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा ते सांगतायत. सावंतवाडी गेले अनेक दिवस कोरोना मुक्त होती, मात्र एक अशी घटना घडली
एक दाम्पत्य 24 तासाच्या पासवर सावंतवाडीत आलं. कोरोनाचा संसर्ग एवढा वाढला की पालिका प्रशासनाने थेट निर्णय घेतला की त्या दाम्पत्यावर कारवाई करणार म्हणून. जर पालिका प्रशासन त्या दाम्पत्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तर आज बाजारपेठेमध्ये या व्यापाऱ्यांना पाठीला पाठ लावून बसवणं कितपत योग्य आहे. कारण कुंडलिक दळवे म्हणतात जर एखादा पेशंट पॉझिटिव्ह आला तर संपूर्ण बाजारपेठ ही कंटेनमेंट झोन मध्ये जाणार आहे, संपूर्ण बाजारपेठ ही बंद जाणार आहे. याबद्दल तुमचं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय काय तो बघा. काल हे जे केले होते ते पाठीला पाठ लावून नाही, जे जवळजवळ 20-25 जण सगळे अगदी टेकून टेकून सगळे उभे होते तेव्हा सोशल डिस्टन्सिंग नाही आठवलं त्यांना. फक्त स्वतःच्या सोयीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा हे करणार का तुम्ही? करोना होतो ना असं काय तासनतास संपर्क झाला 2 मिनिटाचा होऊ शकतो, 1 मिनिटाचा होऊ शकतो. आज नगरपालिकेने इतकं चांगलं आतापर्यंत काम केलंय करोनाच्या बाबतीत सुद्धा, सगळी दैनंदिन कामं हे करून अतिशय चांगले काम केलंय. नगरपालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन, आरोग्याचे ह्या सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो की अतिशय सावंतवाडी शहरात अतिशय चांगलं काम झालंय. दुर्दैवाने ते दाम्पत्य आले, त्यांनी सगळ्यांना हे केलं, त्याच्यामुळे झालं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार दाम्पत्यावरती, त्यावरती कुठलाही दुमत नाही. आणि त्याबरोबर ते सगळं परिसर तो कंटेनमेंट एरियामध्ये घातला. इव्हन आमचे नगरसेवक जर तिकडे जात आहेत काय आतमध्ये म्हणत नाही तर कंटेनमेंटमध्ये कंटेनमेंट एरिया घातला. मग लोकांच्या मागणीनुसार आज काहीतरी मला वाटतं प्राण साहेबांनी जरासं ते दोन रस्त्यावरचं फक्त मला वाटतं तिकडचं ते व्यायामशाळेपर्यंत आणि इकडचं ते वरती अजंठा ह्याच्यापर्यंत आणलंय. इतकं चांगलं काम नगरपालिका प्रशासन करते. कुठेही जिकडे आधी सुद्धा भाजी कुठे शहरात जे 26 ठिकाणी भाजी आधी जेव्हा होते करोनाच्या काळ म्हणजे लॉकडाऊन फर्स्ट लॉकडाऊन सेकंड लॉकडाऊन आणि थर्ड लॉकडाऊनच्या वेळी 26 ठिकाणी त्या ठिकाणी गर्दी बघायला पाहिजे होती. असायची गर्दी जेव्हा गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये गर्दी होणार नाही. बाजाराचा तुम्ही माझा फक्त मुद्दा ऐकून घ्या की बाजारात तुम्ही शिफ्टिंग करणारा हा विषय वेगळाच असेल, पण आज जर तुम्ही म्हणताय की ते दाम्पत्यामुळे आज कोरोनाचा संसर्ग वाढला, तुम्ही आवर्जून सांगताय की तुमची भूमिकाही ठाम आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार, पण अशा वेळी जर बाजारामध्ये गर्दी झाली आणि कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला पालिका प्रशासन पण तेवढंच जबाबदार राहणार आहे. गणपतीच्या वेळी वेगळं नियोजन आहे, गणपतीच्या वेळी तिकडेच येत आहे. गणपतीच्या वेळी नारायण मंदिर पासून सारस्वत बँकेपर्यंत बसवणार, त्याशिवाय बाजार इकडे यांना स्वा बसायला देणार आहे, सांगितलेलं आहे तसं. म्हणजे गणपतीच्या वेळी गणपतीचा वेळ आताचा जो विषय आहे आताचा जो विषय आहे 11 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, काल काही जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे आता कुठेशी थोडासा दिलासा सावंतवाडी. मी तुम्हाला सांगतो अजिबात डिस्टर्ब नाहीये. जसे वल्लभ देवकीच्या दुकानच्या बॅक साईडनी असे जे असे बसायचे सगळे जवळजवळ तसेच ते आतमध्ये बसले, त्यात कुठलाही फरक नाही झालाय. हे उगाच फक्त निमित्त दाखवतंय, म्हणजे स्वतःची सोय साधण्यासाठी बस, बाकी काय नाही. तसे जेवढ्याच काय कळत नाही, फक्त भाजी विक्रेत्यांपुरतीच निर्णय का होतो. मी गेली 27 ते 25 वर्ष बघतोय, 87 होती भाजीवाल्यावर कारवाई, आज यांची सत्ता आली भाजीवाल्यावरच कारवाई. भाजीवाल्यांशिवाय कोणी दिसत होत नाही, कारण यांचे सगळे सोयरे हित संबंधी. आजपर्यंत मी बघितलं दत्तराव वाडकरांच्या काळापासून बघत आलोय मी, त्यावेळी दत्तराव वाडकरात त्यांना सुविधा दिल्या गेल्या भाजीवाल्यांना, भाजीवाल्यांच्या वेगवेगळ्या चांगल्या प्रकारे त्यांना काम करायला दिलं. म्हणून काय व्हायचं, माणगावातले लोक भाजीवाल द्यायचे यायचे, बांदा परिसरातले यायचे. आज माणगाव परिसरातले लोक येत नाहीत, आज बांदा परिसरातले लोक येत नाहीत. याचं कारण काय, वारंवार भाजी विक्रेत्यांवर जेव्हा कारवाई झाल्या त्यामुळे चांगली भाजी जी माणगाव परिसरातून यायची, जी असनी भागातून माणगाव म्हणजे बांदा परिसरातून यायची, ती बंद झाली. आणि याचं कारण काय, वारंवार भाजीवर भाजीवाल्यावर होणारी कारवाई. तुम्ही भाजीवर हे करताना सुविधा देत असताना तुम्ही काही गोष्टी मुद्दा मी सांगतो की ते दोन प्रकार आहेत, एक दलाली करणारे भाजीवाले आणि एक ग्रामीण भागातून येणारे भाजीवाले. आणि ग्रामीण भागातून जे भाजीवाले येतात त्याला हे दलाल जे आहेत बसलेले इथे ते अक्षरशः लुटतात, त्याला भाजी विकू देत नाहीत. त्यांच्यावरचं कुठे कंट्रोल आहे, त्याने दलालाला धागा दिले आहेत. मी थेट तुमच्याकडे येतोय, तुम्हाला थेट एक सवाल करतोय. या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय माजी पालकमंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपकभाई केसरकर आज मात्र ह्या विषयावर कुठे बोलताना दिसत नाहीयेत. जे व्यापारी ज्या व्यापाऱ्यांवर दीपकभाईंचं खरं प्रेम आहे, कारण दीपकभाईंची नाळ या व्यापाऱ्यांशी या भाजी विक्रेत्यांशी जोडली गेलेली आहे, ते नेहमी ज्यावेळी येतात त्यावेळी आवर्जून हे सांगतात, मात्र आज दीपकभाई का बोलत नाहीयेत? शिवसेनेमध्ये कुठे ते नाराज आहेत का मंत्रिपद त्यांना न मिळाल्यामुळे? कारण मागच्याही वेळी दीपकभाई काही बोलताना दिसलेले नाही, आजची वेळ आहे व्यापाऱ्यांवर अन्याय होतोय, दीपकभाई गप्प का आहेत? हा माझा थेट सवाल तुम्हाला आहे. दीपकभाई आता येणार आहेत,
म्हणजे तिकडून बोलण्यापेक्षा इथे जेवण पत्रकार परिया दोन चार दिवसात दीपक भाई आता येणार आहे म्हणजे फॅमिली सकट ते इथे येणार आहेत त्यावेळेला देतील ना त्यांचे. आम्ही ह्या सगळा मुद्दा त्यांच्या कानावर घातलेला आहे. जे काही सावंतवाडीमध्ये घडत आहे ते त्यांच्या कानावर घातलेलं आहे. दीपक भाई येऊन त्याची मुलाखत त्यावेळेला देतील. लोकांना कळून आहे ना फरक, लोकांना फरक कळून आहे. 2000 रुपये देऊन निवडून आलेले आहेत ना, पैसे देऊन निवडून आलेले आहेत त्यांना. जनतेचं काही पडलेलं नाही, समजलं की नाही. जनतेची ना आमच्या आमच्या म्हणजे आमच्याकडे आहे. त्यांची सुख दुःख आम्ही पाहिलेली आहेत. मात्र मॅडम दीपक भाई यायला अजून बराचसा काळ असेल. आल्यानंतर ते काही लगेच बाजारात जाऊ शकत नाही, कंटेनमेंट त्यांना व्हावं लागेल. मात्र आज व्यापारी त्रास सहन करत आहेत. आज दीपक भाई काय बोलत नाही, ते इथले आमदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा लोकांना आहेत. त्यामुळे दीपक भाई येण्याची वाट इथल्या लोकांनी इथल्या भाजी विक्रेत्यांनी बघायची का? दीपक भाईच्या वतीने आम्ही आहोत ना, आम्ही लढतोय ना. सगळंच आमदारांनी केलं पाहिजे, पंतप्रधानांनी तिथून केलं पाहिजे. आम्ही जे पदाधिकारी ते कशासाठी आहोत? आम्ही देतो ना तो बाहेर पाहिजे तसं नाही गरज. माझी हात जोडून संजीवला विनंती आहे. मी हात जोडतो आज त्या भाजीवाल्यांच्या मार्फत. गणपती समोर आहे, तुम्ही गणपती नंतर कारवाई करणार असताना त्यांनी लेखी देऊ दे त्यांना आता जैसे ते ठेवा आणि गणपती नंतर त्यांना आज घ्या अशी मी नम्रपणे तुमच्या माध्यमातून विनंती करतो. सावंत शहराचा हाच आदर्श आहे. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, विकासाच्या बाबतीत सर्वजण एक आलेले आतापर्यंत पाहायला मिळालेलं. त्यामुळे नक्कीच सर्वांची भूमिका ही रास्त आहे आणि त्यावर संबंधित प्रशासन असेल, नगराध्यक्ष असतील, नक्कीच विचार करतील. मात्र आज शेवट जाता जाता मला प्रत्येकाला एकच कॉमन प्रश्न विचारते आणि प्रत्येकाची भूमिका आणि एक मागणी हवी आहे. आज सावंतवाडीत आपण पाहिलं तर अनेक अशा बाजारपेठा उभ्या राहिल्यात, अनेक मार्केट आहेत. रघुनाथ मार्केट असेल किंवा मच्छी मार्केट असेल. आज सावंतवाडी शहर एका साईडला पडलंय हायवे बाहेरनं गेल्यामुळे. आज आपल्या म्हणजे पर्यटन जिल्ह्यामध्ये एक सुंदर असं स्थान म्हणजे सावंतवाडी, जिथे यावंसं पर्यटकांना वाटतं. इथली काही वस्तू आहेत, लाकडी खेळणी असतील किंवा इथला प्रत्येक पदार्थ हा पर्यटकांना हवा असं वाटतो. अशा वेळी भविष्यात जे काही मार्केट होत आहे किंवा अनेक काही इमारती बांधल्या जाणार आहेत, मग त्या संदर्भात तुमची प्रत्येकाचं वैयक्तिक मत काय किंवा तुमची मागणी काय? कारण मार्केट झाली, उभी राहिली, मात्र ती आज बंद अवस्थेत आहेत. रघुनाथ मार्केट त्याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण म्हटलं तर पाहायला मिळत आहे. तर एक प्रत्येक सावंतवाडीचा नागरिक म्हणून तुम्ही संबंधित प्रशासनाकडे काय मागणी कराल आणि तुमचं काय मत आहे की भविष्यात जे काही प्रोजेक्ट उभे राहतील, सावंतवाडीचा विकास होणं गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वजण बोलतायत विकासाच्या मुद्द्यावर, सर्वजण एकत्र आहातच. त्यामुळे मी प्रत्येकाला तोच प्रश्न विचारतोय की तुमची भूमिका काय आहे आणि तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे. मी पुंडलिक दळवींकडनं सुरुवात करतोय त्या संघात. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणेच आज जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे तो आज शहराच्या बाहेरून गेल्यामुळे आज नाही म्हटलं तरी 60% मार्केटवर परिणाम झालेला आहे. जे हॉटेल व्यावसायिक असतील, लॉजिंग व्यावसायिक असतील, ते पूर्णपणे कोलमडलेले आहेत. ते कुठच्या तुम्ही आज बघितलात सावंतवाडीची परिस्थिती अशी की दुपारी 1 नंतर बघितलं तर संपूर्ण मार्केट मोकळं दिसतं. अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितली नव्हती. आज तुम्ही 1 नंतर हवी ती गाडी घेऊन हवं तसे फिरू शकतात. हा प्रकार आम्हाला याच्यापूर्वी कधी बघायला पण मिळाला नव्हता. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय मार्केट उभारण्याचं आहे किंवा काय आहे मार्केट ओपन. आता काय झाले, ग्राहक वर्ग कमी झालाय आणि दुकानं जास्त झाली. मग हेच ग्राहक वर्ग वाढण्यासाठी बाबा नगरपालिकेने किंवा प्रशासनाने काहीतरी त्याच्यावर नियोजन करून एखादा प्रोजेक्ट आणणे, जेणेकरून उद्योग व्यवसाय बेकारांना काम मिळेल. ते रोजीरोटीसाठी बाहेर गावी जातात, बाबा मुंबईत जातात, गोव्यात जातात, इतर ठिकाणी जातात, ते इथे कुठेतरी थांबतील. जे आता नाही म्हटलं तरी आता बघितलं तर आपलं पोलीस हेडक्वार्टर इथे होतं, ते ओरसला गेलं, तिथे किती कर्मचारी होते, त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना काय ना काहीतरी आपल्याला इथे उद्योग होता. म्हणजे असं आता जिल्हा कारागृह चाललंय, बरेच असे ऑफिसेस इथल्या सावंतवाडीत आहेत, त्या बाहेर जात आहेत. तर आमची एक ती हीच मागणी आहे की असे जे काही उद्योग आता सावंतवाडीत एखादे प्रकल्प येत आहेत, काही उद्योग येत आहेत, काय आता येऊ देत ना, आनंद आहे. आम्ही सगळे एकत्र मिळून काम करूया. सावंतवाडीचा जर विकास होत असेल तर आपण हे संपूर्ण जे काय आपली राजकीय वस्त्र आहेत ते बाजूला ठेवून सावंतवाडीच्या विकासासाठी सगळे एकत्र येऊन काम करूया. आमचा 100% त्याला सहकार्य असेल, कुठच्याही प्रकारचा विरोध नसेल. पण त्याबरोबर जे काही व्यापारी संकुल किंवा जे काय उभारलं जाईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य तो मार्ग करून तुम्ही विकास करा. मी पेंडेकर सर तुमच्याकडे येतोय. विकास झाला पाहिजे हे मत तुमचं पण आहे, भविष्यात असे विकास होत आहेत. हाच प्रश्न मी तुम्हाला कंटिन्यू करतोय. तुमचं काय मत आहे आणि काय मागणी कराल या माध्यमातून? जिल्हा पर्यटन झाला सिंधुदुर्ग जिल्हा. पर्यटन जिल्हा होत असताना पर्यटन विकास होणं गरजेचं होतं. सुदैवाने थोड्याफार प्रकल्प दीपक केसरकरने आणले पण ते चालले नाही, ते बंद पडले. दुसरं कसं झालं, त्यांचं जे त्यांचं नियोजन होतं ते थोडंसं चुकीचं होतं, मी त्यावेळी मांडलं होतं.
की आपल्याकडे सावंतवाडी ही कशामध्ये प्रसिद्ध आहे, लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मी सभागृहात मागणी काय केली होती, एक लाकडी खेळण्यांचं एक संकुल उभं करा, एक भवन उभं करा. लाकडी खेळणी कशी तयार केली जातात, ती कशी रंगवली जातात, त्याची विक्री केंद्र असं एक मोठं भवन कशासाठी, तर सावंतवाडी ही जागतिक स्तरावर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि ते बघायला बरेचसे लोक आले असते, पण ते झालं नाही, ते होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे इथल्या लघुकला, त्या बांबूपासून होणाऱ्या कला आहेत, त्यामध्ये त्यांनी थोडंफार प्रयत्न केले पण मला वाटतं ते पुढे चाललं नाही, ते होणं गरजेचं आहे. इथल्या ज्या स्थानिक कला आहेत त्या कला विकसित झाल्या पाहिजेत, त्या विकसित करून मार्केटमध्ये आल्या, त्याला मार्केट मिळालं पाहिजे. मार्केट म्हणजे आपण नुसत्याच तयार केलं म्हणजे मार्केट मिळणार नाही, मार्केट मिळालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न आले पाहिजे. आणि दुसरा आला पर्यटनाचा विषय, पर्यटक जर इथे आला पाहिजे तर पर्यटनाला ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा सावंतवाडीच्या उभ्या झाल्या पाहिजे. फक्त मोती तलाव याच्यापुरती आपला विकास झाला बघत असेल तर होणार नाही. मोती तलाव बोटिंगचा विषय आला, मोती तलावाची लांबी रुंदी कमी असल्यामुळे ते अनसक्सेस झालं. या सगळ्या ज्या अनसक्सेस गोष्टी आल्या त्या सक्सेस कशा करता येतील या अनुषंगाने सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज सावंतवाडी हेरिटेज सिटी म्हणून मध्यंतरी जाहीर झाली, पण हेरिटेजसाठी ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सावंत आहेत का, त्याचा भौगोलिक वचना नैसर्गिक बाजू ह्या सुद्धा तपासून बघितल्या पाहिजेत. पण त्या न तपासता आपण करत गेलो तर सगळं आपण मायनस मायनस होत जाणार आहोत. त्याच्यामुळे ज्या आपण ज्या गोष्टी करणार या पूर्ण विचारांती पॉझिटिव्ह झाल्या पाहिजेत असा विचार झाला पाहिजे. आज इथे बरेच बेरोजगार आहेत, बेरोजगारांच्या हाताला हा काम नाही, त्याच्यामुळे इथे अनैतिक व्यवसाय भरपूर वाढले. आज प्रत्येक जण येतो तो अनैतिक व्यवसाय वाढवतोय. अरे ते अनैतिक व्यवसाय काय करताय, त्यांची मजबुरी आहे, नाईला जरी त्याला व्यवसाय करावा लागतो कारण रोजगार हात नाही, हाताला काम नाही आहे, मग ते काम देण्याचं काम तुम्ही का करत नाही. आज प्रत्येक जण राजकीय पक्षातला कुठलाही पदाधिकारी येतो अनैतिक व्यवसाय अनैतिक व्यवसाय, अरे अनैतिक व्यवसायावर तुम्ही बोलताय पण तो अनैतिक व्यवसाय बंद झाल्यानंतर त्यांना जो रोजगार दिला पाहिजे तो तुम्ही कुठल्या मार्गातून देणार, त्याला तुमचे कुठले मार्ग आहेत ते ते सांगू शकत नाही. सत्ता आली, सत्ता आली की सत्तेचे फायदे घेणारे लोक भरपूर आहेत, पण सत्ता आल्यानंतर सत्तेचे फायदे लोकांना देणारे लोक कमी आहेत. ज्याच्या हातात सत्ता आहे त्याने सत्तेचा उपयोग हा आपल्या माणसांपेक्षा समजा सामान्य जनतेला कसा मिळेल याचा विचार करणं गरजेचं आहे. आता तुम्ही 100 कोटीचं ते कॉम्प्लेक्स बांधणं, 100 कोटीच्या कॉम्प्लेक्समध्ये तुमच्या गाड्यांचे वेट अथवा दिल्यानंतर 40-50 लाख रुपये त्यांचे रेट असणार, इथला स्थानिक माणूस घेऊच शकत नाही. आज अवस्थाच नाही आहे, आर्थिक स्थितीच नाही आहे, म्हणजे परत परत बांधतील. मग ते जात नसल्यामुळे नाईलाज असल्यामुळे लोकांना द्यावे लागतात, ही यांची पट टीम किसून होणार, ही स्थानिक लोक घेऊ शकत नाही म्हणून आम्ही परवानगी देतो. मग ते करण्यापेक्षा तुम्ही इथल्या लोकांना जे परवडेल, इथल्या लोकांचा जो व्यवसाय चालेल, इथल्या लोकांना ते प्राधान्य मिळेल आणि इथे ग्राहक येतील, इथे व्यवसाय बाहेरून ग्राहक यायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ रत्नागिरीत घ्या, रत्नागिरीत मत्स्यालय झालंय, मत्स्यालय बघायला बाहेरून लोक येतात. तुमच्याकडे काय बघायला येणार, आता ते भला आमच्याकडे खानावळ बालेकर खानावळ आहे प्रसिद्ध खानावळ, लोक इथे जेवायला म्हणजे लांबून लांबून येतात, नावावर येतात. अशी आपल्याकडे काही गोष्टी झाली पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे. पब्लिक केव्हा येतो, बाहेरचा माणूस कधी येतो की त्या शहरात अशा काही गोष्टी पाहिजे, त्याचं नाव पाहिजे, मार्केटिंग पाहिजे. लाकडी खेळणी हा सगळ्यात मोठा विषय आहे. लाकडी खेळणींची बाजारपेठ जर विकसित झाली तर बाहेरून बरेचसे ग्राहक सावंतवाडीत येतील, पण तो विचार सुदैवाने दुर्दैवाने आज सावंतवाडीच्या होताना दिसत नाही. माझं नगराध्यक्षांना एक म्हणणं आहे, तुम्ही काय करा, तुम्ही यातील तज्ज्ञ लोक आहेत, त्यांची एक कमिटी करा. सगळं सगळ्या सगळ्याच गोष्टी एकट्याला माणसाची असतात, तज्ज्ञ लोकांची कमिटी करा, त्यांना बसवा, नियोजन करा, पुढे 15 वर्षात काय करता येईल त्याचं आज नियोजन करून ठेवा. पुढे ऑटोमॅटिक सावंतवाडीचा विकास होईल. हे म्हटलं धारापत्राचा बायपास गेला, धारापत्राला विरोध करणारा एक वेळ म्हणून मी होतो, त्या मला वेळात काढला होता, मला ते मागून पुढे राहत होतात म्हणून. आणि बाहेरून गेल्यानंतर मग सांगायला लागले पेडणेकरची बाजू बरोबर होती, पेडणेकरने जे जे काय सांगितलं ते सत्ता उतरलं. नक्कीच मी लोबो मॅडमकडे येतो. मॅडम आज शिवसेनेची सत्ता आहे राज्यामध्ये, आपल्याकडे आमदार खासदार पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. आज जो विकासाचा मुद्दा घेऊन नगराध्यक्ष जात आहेत किंवा जे काही करतात नवीन प्रोजेक्ट आणायचं म्हणतात, तुमचं कसं त्याला सहकार्य लागेल आणि तुम्ही काय मागणी करू इच्छिता किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्यात काही बदल करण्याच्या तुमच्या काही म्हणजे विनंती किंवा तुमच्या काही सूचना आहेत का? नाही नगराध्यक्षांना जे बीओटी तत्वावर जे काही करायला सांगतात त्याला आमचा पाठिंबा नसणार. त्यांनी बाकीच्या ह्याच्या म्हणजे नगरपालिके थ्रू त्यांनी कॉम्प्लेक्स केलं, कर्ज घेऊ. मी जेव्हा नगराध्यक्ष होते आणि जे आताचे कॉम्प्लेक्स आहे त्यावेळेला मी दिल्लीला 8 माझी क्रिसमस असताना मी
न्यू इयर असताना मी दिल्लीला जाऊन 8-15 दिवस होते आणि तिकडून सगळी मंजुरी घेऊन तिकडे 1 कोटी 20 लाखाचं मी निधी वगैरे मंजूर करून आणलं तो मिळतो ना. बीओटी तत्वावर कशाला, या जनतेवर कुठचाही भार. आम्ही ड्रेनेज सिस्टम का केली नाही, ड्रेनेज सिस्टम आत्मसात करत असताना आपल्या नागरिकांवर याचा बोजा पडणार म्हणून त्याच्यासाठी आपण प्रत्येक वार्डमध्ये जिथे सकल सकल भाग आहे तिथे आपण एसटीपी प्लान करायचं असं ठरवलेलं. आता रोजगाराच्या निमित्ताने दीपक भाई भरपूर त्याच्यावर हे करतायत. अजूनही त्यांचं तिथे मुंबईला जरी असले तरी तिथे बसून नाही, कुठचे उद्योगधंदे आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मध्यंतराचे आता हे 2-4 महिने अशा फुकटच गेलेले आहेत. आता ह्याचं ठाकरे प्रबोधिनी तिथे ते UPSC MPSC ते सुरू झालं. असे 1-2 प्रकल्प जे आहेत, मी सगळं यस म्हणत नाही, जे बंद पडलेले आहेत म्हणजे जे आम्ही ती आता बांबूचं वगैरे ते मागासवर्गीय लोकांना हे करू पण ते करत नाही. काजू फॅक्टरी सुद्धा त्यांच्यासाठी केलेली, करायला हाती लड्डीक लागतो म्हणून ते करून घेत नाही आहे. असे 1-2 प्रकल्प जे आहेत हे बंद पडलेले आहेत. त्याचा सुद्धा आमचा विचार सतत चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे, संजूला माझा विरोध नाही. संजूने जे काय केलं त्याला माझा विरोध नाही. त्याने मला आई म्हटली, मी ती म्हणजे आई समान मी जे आहे म्हणून मी माझा मुलगा समजून संजूला सांगते, लोकांची श्राप घेऊ नको. लोकांना जे पाहिजे ते कर, केलं आहे ते वाईट म्हणत नाही पण ते भाजीवाल्यावर अन्याय झालेला आहे आणि अशा इनलिगल टपऱ्या सावंतवाडीमध्ये उभे करायला देऊ नकोस. ही जर तुझी हिंमत असेल, कुठचीही टपरी एक राहता कामा नये. आत्ता सुद्धा 10-12 नवीन टपऱ्या झालेल्या आहेत, त्या काढून टाकल्या पाहिजे. त्या पहिल्या टाका आणि माझं पत्र वगैरे कोणाला दाखवून लो मॅडम असं सांगतात त्यांना जाऊन भेटा ना, असं काय. मी दूध खुळी नाही आहे, मेलेले आईचं दूध नाही पिलं मी, मला ज्ञान आहे. आणि पाठी घ्यायला का मी मूर्ख नाही. विचारपूर्वक समजून कर, आमचा पाठिंबा मी त्याला कधी म्हणजे चांगल्या ह्याच्यात आम्ही विरोध केलेला नाही. आता संपूर्ण सावंतवाडीमध्ये बाहेर भाजीवाले आम्ही नाही विरोध केला, लोकांची चालून नाही म्हटलं त्या वाड्यामध्ये त्यांच्या लोक तिकडे खरेदी करतील. आम्ही विरोध केला नाही केला, पण जिथे चुकता आहे ना तिथे विरोध केलाच पाहिजे. तिथे आपण गप्प बसून चालणार नाही. त्याला हात जोडून अंजुला ह्याला आपल्या संजूला माझी विनंती आहे, लोकांची श्राप घेऊ नकोस. तुमच्याकडे येतोय सर्व विरोधक असतील किंवा विकासाच्या बाबतीत एकत्र आम्ही येणार सर्वजण म्हणतात, आम्हाला सहमतीत सर्व जे तज्ञ लोक असतील त्यांनाही सहमतीत घेण्याची मागणी पेडणेकर करतात किंवा कुंडली दळवी सुद्धा करतात किंवा लोबो मॅडम स्वतः सांगतात की एक जसं संजू वर्माने म्हटलं की त्या आई समान आहेत, तर मुलगा समान मानून त्यांनी ज्या काही सूचना किंवा जी काही मागणी केलेली आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी नक्कीच सांग, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की सगळ्यांना घेऊनच विकास करायचा आहे. एखाद्याने होत नाही, सगळ्यांची साथ लागतेच या बाबतीत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आता इवन म्हणजे आता भाजी मार्केटमध्ये सो बघा, आता हे कोण ते जे भाजी विकणारे आहे त्यांनाच आतमध्ये बसवलंय, कोण नवीन नाही केतनात गावकडून नेऊन नाही बसवलंय तिकडे. चल तू दिवसाला कमव म्हणून आपल्या कुठल्या कार्यकर्त्यांना नाही बसवलंय, दाखवा त्यांनी कुठला आपला कुठला कार्यकर्ता बसवलाय का नवीन. जे आहेत तेच बसवले आहेत, फक्त जे बाहेर बसवते जे एकदम गजा दिसवतं त्याला कुठेतरी एक चांगलं स्वरूप आहे, त्यांना ते आतमध्ये बसवत आहेत. जायला यायला वाट मोकळी, लोकांना फिरायला वाट मोकळी, सगळं लोक व्यवस्थित बाजार घेऊ शकतात. ह्या लाईनली सो घेऊ शकतात, मधल्या लाईनली सो घेऊ शकतात, कुठनही घेऊ शकतात. सगळ्यांना व्यापार होणार, भाजीवाल्यांचा व्यापार झाला नाही ह्या मताशी मी सहमत नाही. याचं कारण मी सांगतो, मी मागेसो मागणी केली की आपलं बाजाराचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आहेत आपल्याकडे जागा आहेत तशा, म्हणजे नगरपालिकेच्या आहेत किंवा शासनाच्या सुद्धा आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या 26 ठिकाणी करोनाच्या कालावधीत ज्या भाजीपाला केंद्र वगैरे सुरू झाली किंवा भाजीपाला वगैरे सगळ्यांचा व्यापार होत होता, इव्हन अगदी ती अजूनही सुरू आहेत, अजूनही सुरू आहेत. आणि ती सुरू असताना सुद्धा लोक इकडे बाजारात येऊन भाजी घ्यायचे आणि आता आत बसल्यानंतरच घेत नाहीत हे म्हणणं चुकीचं होणार ना. मग वर्षानुवर्ष जे आतमध्ये बसतायत ना त्यांनी काय करायचं, मग त्यांचा होतो आणि ह्यांचा होत नाही ह्यांना आत बसवल्यानंतर, त्याच्यामुळे कुणावरती काही अन्याय वगैरे झालेला नाही. त्याला उलट सगळ्यांना चांगलं, तुम्ही लोकांचा कानोस घ्या, लोकांची मतं घ्या, सगळ्यांची मतं घ्या. अगदी मगाशी पेडणेकर म्हणाल्याप्रमाणे प्राध्यापक वगैरे सगळ्यांची मतं घ्या, लोकांची मतं घ्या, लोक काय म्हणतात ते बघा आणि मग ठरवा त्याच्यावर. लोकांचं मत आम्ही नक्की जाणून घेणार आहोत. थेट बाजारात उतरून जे काही भाजी विक्रेते आहेत किंवा जे ग्राहक आहेत त्यांना काय वाटतं या निर्णयाबद्दल, सिंधुदुर्ग लाईव्ह नक्कीच तिथे उतरणार, ग्राउंडवर उतरून त्यांची प्रतिक्रिया घेणारच. मात्र आज तुम्ही सर्वजण इथे आला,
ही सकारात्मक आणि जी काही आरोप प्रत्यारोपांची चर्चा होती ती पण आपण केली. मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि सावंतवाडीच्या विकासासाठी जे तुम्ही म्हटलंय की विकासाच्या दृष्टीने कुठलंही राजकारण न करता सर्व बाजूला ठेवून जो तुम्ही मुद्दा सांगताय खरोखर सावंतवाडीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की आपले राजकीय नेते विकासाच्या दृष्टीने कधी एकत्र यायला तयार आहेत. सर्वांचे मी सिंधुदुर्ग लाईव्हकडनं या तुमच्या निर्णयासाठी सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.